Oh.
भावयेते शांति स्नेहाचा स्वागताला सूर आहे भक्ती प्रेमाचा. आणि या भक्तीतून होत प्रोत आणि प्रेमातून चिंब भिजलेल्या प्रत्येक शब्द सुरांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेशजी प्रभू यांचं या सोहळ्यामध्ये आम्ही गोमंतकीय मनापासून स्वागत करीत आहोत. श्रोतेजन हो, एक अभ्यासू गोमंतकीय अस्मितेचा लढा लढणारा लढवय्या, एक कायदे तज्ञ, मित भाषी नेता अशी अनेक विशेषण ज्या विशेषणाला लावता येतील असं हे व्यक्तिमत्व. विशेषणाला जास्त विशेषण लावायची असतात, पण असं म्हणतात की जीवन म्हणजे अनुभव विचार आणि श्रद्धा यांचं घनफळ होय. इट इज अ थ्री डायमेन्शनल थिंग असं विनोबा भावे आचार्यजी म्हणतात. या तीनही गोष्टी ज्या जीवनामध्ये समाविष्ट आहेत तेच आयुष्य हे ओथंबलेल्या मेघासारखं असतं. अनुभवामुळे जीवनाला संपन्नता प्राप्त होते, विचारामुळे अर्थपूर्णता प्राप्त होते आणि श्रद्धेमुळे अढळता प्राप्त होते. आणि तीनही गोष्टी ज्या रसिकतेनं हा माणूस आयुष्यभर जगलेला आहे असं रसिकाग्रणी व्यक्तिमत्व प्रत्येक क्षेत्रातलं म्हणून आज भाई खलप यांचा अमृत महोत्सव पूर्ती निमित्त हा नृत्य सत्कार इकडे होत आहे. आयोजन समितीच्या वतीनं सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे, विनंती करत आहे. आयोजन समितीचे अध्यक्ष श्रीमान दशरथजी परब, अध्यक्ष इन्स्टिट्यूट मिनेजिस ब्रागांजा यांनी सन्मानानं आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेशजी प्रभू यांना सन्मानानं व्यासपीठावर निमंत्रित करावं. तसंच या समितीचे किरणजी ठाकूर उपाध्यक्ष, गुरुदासजी नाटेकर उपाध्यक्ष, तसंच यांनी सन्मानानं आजचे सत्कारमूर्ती ऍडव्होकेट रमाकांत भाई खलप तसंच निर्मलाताई खलप यांना या व्यासपीठावर निमंत्रित करावं. दशरथजी परब, आपणास विनंती आहे की सर्व मान्यवरांना आपण या व्यासपीठावर निमंत्रित करा. उपस्थिती आणि टाळ्यांचा गजर याचं एक मॅथमॅटिकल इक्वेशन असत, ते सध्या मला दिसत नाही आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे या सभागृहामध्ये. आमच्या लाडक्या नेत्याचा अभि हा अमृत महोत्सव, आज हे अमृत महोत्सवी वर्ष पूर्तता समारोह इकडे साजरा करीत आहोत. आपण सगळी उपस्थित मंडळी इकडं भाई खलप यांच्या प्रेमानं उपस्थित आहात, त्यांच्या प्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी उपस्थित आहात. आयोजन समिती या कार्यक्रमाचं आयोजन करत आहे. आम्हा सर्वांना आनंद आहे की आम्ही ही संधी घेऊ शकलो आणि याचा आनंद व्यक्त करण्यासाठी विनंती आहे इन्स्टिट्यूट मिनेजिस ब्रागांजाचे अध्यक्ष, या आयोजन समितीचे अध्यक्ष दशरथजी परब यांनी स्वागत आणि प्रस्तावित करावं. नमस्कार. भाई खलप उर्फ रमाकांत खलप यांच्या अमृत महोत्सवी गौरव सोहळ्याला उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे, तसेच
इथं समोर आसन दिसत असलेल्या सगळ्या मान्यवरांचे मी आयोजन समितीच्या तर्फे स्वागत करीत आहे. या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी केंद्रीय मंत्री माननीय सुरेशजी प्रभू, तसेच या आयोजन समितीचे उपाध्यक्ष माननीय किरणजी ठाकूर, जे समूह सल्लागार दैनिक तरुण भारतचे आहेत. दुसरे उपाध्यक्ष डॉक्टर गुरुदास नाटेकर व भाईच्या प्रेमा पोटी भाईवर प्रेमाचा वर्षाव करणारे भाईना नेहमी भाई समोर आणि त्यांच्या बरोबर असणारे आमचे इथं उपस्थित आहे, त्या सगळ्यांचे मी मनापासून स्वागत करतो. इथं माझ्या समोर भाईच्या समोर बरोबर विधानसभेत गोव्याच्या विधानसभेत काम करणारे अनेक मंत्री आहेत. निर्मला ताई तर समोर बसलेल्या आहेत, बघितलं त्यांना. आणि आमचे आळी मतदारसंघाचे तेव्हाचे मंत्री श्रीयुक्त मळिक गावस, तसेच अनेक माजी मंत्री वगैरे असतील, पण मी सगळ्यांना बघितलं नाही, ते मला बघितलं त्याचंच मी नाव घेतो. पण आपले धर्माजी तोडणकर आहेत, माझे आमदार होते ते, आणि इथं असलेल्या सगळ्या मान्यवरांचे मी स्वागत करतो. भाईंचं व्यक्तिमत्व, भाईंचा राजकीय प्रवास किंवा भाईंचं एकंदर या गुणतकाच्या जडणघडणीत जे भाईंनी योगदान दिलेलं आहे ते फार मोठं आहे. आणि इथं व्यासपीठावर अनेक वक्ते त्यांच्यावर आपले विचारही व्यक्त करतील, परंतु मी जास्त वेळ न घेता थोडक्यात आणि ते मी लिहून आणलं, कारण का बोलायला लागलो तर जास्त नको किंवा त्या बाजूला जायचं नाही, तर मी थोडक्यात दोन शब्द आपल्या समोर ठेवतो. भाईंचा राजकीय प्रवाह हा पहिले आपल्या गोव्याचे माजी मुख्यमंत्री, पहिले महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे संस्थापक भाऊसाहेब बांदोडकरांच्या अकाली निधनानंतर मांद्रे मतदारसंघात जी उणीव झाली त्या काही भाईंचं नाव समोर आलं आणि भाई राजकारणात भाईंचा प्रवेश झाला. त्या पहिल्या वेळी सुद्धा भाईंना प्रचंड मतांनी लोकांनी विजयी केलं. सतत पाच वेळी भाई मांद्रे मतदारसंघातून निवडून आले आणि त्यांनी आमदार, उपमुख्यमंत्री आणि भारत देशाचा कायदा मंत्री अशी अत्युच्च पदही त्यांनी अनुभवली आहेत. आणि हे सगळं कार्य करीत असताना गोव्यातील जी जनता आहे किंवा गोव्याला जोडून असलेले जे महाराष्ट्र राज्याचे भाग आहे, हे सगळी मंडळी भाईंना जवळची वाटली, जवळची वाटायची आजही वाटत. आणि त्यामुळे भाईंना जी लोकप्रियता लाभली ती कुठल्याही पक्षाचा मंत्री आहे असं भाईंच्याकडे पाहणारे कधी पाहायचे नाही, तर भाई हा सगळ्यांचा नेता. आणि केंद्रीय कायदे मंत्री असताना भाईने जे काम केलं, महिलांसाठी 1/3 जागा मिळाल्या पाहिजे राज्यसभेत, विधानसभेत आणि लोकसभेत सुद्धा, हे अतिशय महत्वाचं बिल भाईने तिथं आणलं होतं.
परंतु त्या काळचे ते सरकार आणि त्यामुळे ते मला वाटतं ते झालं नाही, आताही झालेलं नाही, पण आत्ताच बाई तिथं बाहेर बोलताना सुद्धा त्याचा बाईंनी उल्लेख केला की महिलांसाठी 1/3 हे रिझर्वेशन असलं पाहिजे, ते आवश्यक आहे. बाईंच एकंदर हे राजकीय वैभव त्याहीपेक्षा साहित्य आणि संस्कृती, चित्रकला, संगीत याकडेही बाईंनी कधी दुर्लक्ष केलं नाही. बाई या सगळ्या कलांचा अगदी जवळून आस्वाद घेणारी अशी व्यक्ती आहे. त्याशिवाय बाईंनी गोव्यात त्याचं एक नवीन संस्था गेली 15 वर्ष, मला 14-15 वर्ष होत आली असेल, की ज्याच्यामुळे दरवर्षी साहित्य संमेलन भरवलं जातं आणि त्या संमेलनात सुद्धा जे नवीन मला त्या कळ्या ज्या आहेत साहित्यातल्या त्या सगळ्या तिथं सहभागी होतात. चांगले महाराष्ट्रातले लेखक, गोमंतकातले लेखक, कवी यांच्याकडून त्यांना मार्गदर्शन केलं जातं आणि हा साहित्याचा डोलोर जो आहे तो फुलताना आपल्याला दिसून येतो. तसंच त्यांचं प्रतिभेचं हे देणं हे पुस्तक जर आपण घेतलं आणि वाचलं त्या छोट्या छोट्या अनेक गोष्टी, पण भाईनं आपल्या विचारांनी त्यांचं सौंदर्य खुलवलेलं आहे आणि ते पुस्तक हातात घेतल्याबरोबर सगळं संपूर्ण वाचून काढावं असं अनेकांना वाटत. मलाही ते पुस्तक फार आवडलं आणि ते पुस्तक वाचण्यासारखं आहे. त्याच्या त्यात अनेक ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आपलं मनोरंजन आणि आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करणार आहे. मित्रांनो, मी जास्त वेळ घेत नाही आपला, कारण आणि वक्ते आहेत आणि स्वतः भाई आपल्या विचारांनी तुम्हा सगळ्यांना त्यांचे जे विचार आहेत ते आपल्या ऐकावे. यावेळी त्यांचा हा 75वा वाढदिवस नाही, 76वा वाढदिवस आहे, परंतु गेल्या वर्षी त्यांचा तो वाढदिवस आम्ही करायचा असा आमचाही विचार होता, पण त्यावेळची परिस्थिती आणि महाराष्ट्रात पुण्याला त्यांचा तो सत्कारही झाला. तर मी जास्त वेळ घेत नाही आपला, मी पुन्हा एकदा भाईंना आणि सौभाग्यवती निर्मला त्या कल्पना तसेच त्यांचे चिरंजीव ही आता इथं सगळे उपस्थित आहेत त्या सगळ्यांना दीर्घायुष्य लागो, त्यांना चांगले यश मिळो प्रत्येक गोष्टीत आणि वैभवात त्यांचं जीवन सुखी समाधानी जाऊ अशी परमेश्वराकडे अपेक्षा करून प्रार्थना करून मी माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद दशरथजी परब आपल्या ह्या स्वागतपर विचाराबद्दल. आयोजन समितीच्या वतीनं आणि तुम्हा सर्वांच्या वतीनं दशरथजींनी सर्व मान्यवरांचं आणि आपल्या सर्वांचंही इकडे उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये मान्यवरांचं पुष्पगुच्छ प्रदान करून स्वागत करूया. सर्वप्रथम विनंती आहे दशरथजी परब यांनी या कार्यक्रमात उपस्थित माननीय माजी केंद्रीय रेल्वे मंत्री खास या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले सुरेशजी प्रभू यांना पुष्पगुच्छ प्रदान करून त्यांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करा. समितीचे सदस्य प्रकाश क्षीरसागर आपणास विनंती आहे की आपण ऍडव्होकेट रमाकांत भाई खलप यांना पुष्पगुच्छ प्रदान करावा आणि त्यांचं या सोहळ्यामध्ये स्वागत करावं.
चित्रताई क्षीरसागर सचिव या समितीच्या, आपण निर्मलाताई खलप यांना पुष्पगुच्छ प्रदान करावा अशी विनंती. श्रीमान केशव पालेकर समितीचे सदस्य यांनी या आयोजन समितीचे अध्यक्ष दशरथजी परब यांना पुष्पगुच्छ प्रदान करावा. अजित नार्वेकर खजिनदार समितीचे, आपण उपाध्यक्ष या समितीचे, दैनिक तरुण भारतचे समूह संपादक आणि लोकमान्यचे संस्थापक किरणजी ठाकूर यांचंही या कार्यक्रमामध्ये स्वागत करा. समितीचे सदस्य श्री नितीन कोरगावकर, आपणास विनंती आहे की आपण डॉक्टर गुरुदास नाटेकर उपाध्यक्ष आयोजन समिती यांनाही पुष्पगुच्छ प्रदान करून शुभेच्छा व्यक्त कराव्यात. श्री नितीन कोरगावकर. रसिको या बाजूच्या आझाद मैदानच्या जागेला फार मोठं महत्व आहे. कविश्रेष्ठ बाकीबा बोरकर यांना तिथंच यत्नी देऊनी ज्याने निजशिर घडवले मानवतेचे मंदिर, हे शब्द तेथे कर माझे जुळती या कवितेमध्ये सुचलेले आहे. इथंच या मांडवीच्या किनारी बसून राम गणेश गडकर यांना जी कविता त्यांनी मालवणला लिहिली, नाचत ना गगनात नाथा तारांची बरसात नाथा आणि तपोती माणिक मोती वरतुनी राजस रात नाथा आणि शेवटी ती ही वरची देवा घरची दौलत लोक पाहत नाथा, ही सगळी दौलत ज्या गोमंत भूमीला दिलेली आहे ती ह्या मांडवीच्या पात्रामध्ये याच कॉर्नरला बसून शब्दप्रभू राम गणेश गडकर यांनी पाहिलेली आहे. आणि म्हणून या जागेला फार वेगळं महत्व आहे. इथं एक संस्कृती आहे, गोमंतकीय संस्कृती आहे, निसर्गाचं भव्य दिव्यपण इकडे दिसत आहे. आणि अशा या संस्कृतीमय प्रदेशामध्ये अनेक रत्न जी जन्माला आली त्यामध्ये राजकीय क्षेत्र, साहित्य क्षेत्र, या भूमीचा अभिमान ज्या माणसानं बाळगलेला आहे त्या भाई खलप यांचं सुद्धा नाव आम्ही सगळे आदराने घेत असतो. आणि त्यांचा हा वाढदिवस साजरा करताना विनंती आहे माननीय माजी केंद्रीय मंत्री सुरेशजी प्रभू, इतर मान्यवरांना, की या सभागृहातील हा दीपस्तंभ नैसर्गिकरित्या निर्माण झालेला दीपस्तंभ प्रज्वलित करून या सुंदरशा कार्यक्रमाची सुरुवात आपण तेजाच्या आरतीनं करूया. किरण मामा आपण ही मामा या दीपस्तंभाला 75 पणते आहेत आणि ही दिव्यांची आरास भाईंच्या कर्तृत्वाला सलाम करताना आपण सर्वांनी हा दीपस्तंभ उभारलेला आहे. आयोजन समितीचे सगळे सभासद तर उपस्थित आहेत, ते तुम्हा सर्वांचे प्रतिनिधी म्हणून इकडे उपस्थित आहेत.
सर्व क्षेत्रामध्ये व्यासंग चौपासणारे रमाकांत भाई खलप, साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा ज्यांनी साहित्याची मनपूर्वक सेवा केलेली आहे, मराठी भाषा विभाग ज्यांनी जोपासलेला आहे, ज्या ज्या कार्यक्रमामध्ये ते सहभागी झाले, ज्या ज्या उपक्रमामध्ये सहभागी झाले, समर्पित वृत्तीनं काम करणारं व्यक्तिमत्व म्हणून आपण भाईंना पाहिलेलं आहे. आणि म्हणून या वाढदिवसाच्या निमित्तानं हा रुद्र असा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. सर्व मान्यवरांना विनंती आहे की सर्वांनी कृपया व्यासपीठावर यावं. धन्यवाद. भाई आपण व्यासपीठावर यावं. तर श्रोतेजनहो, या अमृत महोत्सव पूर्ती कार्यक्रमामध्ये सर्वांना भाईंना शुभेच्छा द्यायच्या आहेत. अनेकांनी पुष्पगुच्छ आणलेले आहेत, कुणी गुलाबमाला आणलेली आहे, पण प्रत्येकाच्या मनात भाईबद्दल अनंत भावना आहेत आणि त्या सर्वांचा गुच्छ सर्वांनी शब्दरूपी गुच्छ जणू दोन व्यक्तिमत्वांच्या हवाली केलेला आहे आणि त्यांच्या मार्फत हा शब्दांचा गुच्छ भाईंच्या प्रती पोहोचणार आहे. सर्वप्रथम या कार्यक्रमामध्ये मी विनंती करतो डॉक्टर सोमनाथ कोमरपंत सर यांनी समस्त गोमंतकीयांच्या भावना आणि स्वतःच्या वैयक्तिक भावना आपल्या विचारामधून या समयी व्यक्त कराव्यात आणि ऍडव्होकेट रमाकांत भाई खलप यांना शुभेच्छा द्याव्यात. गोव्याचे ज्येष्ठ साहित्यिक, साहित्य क्षेत्रामध्ये उदंड ज्यांनी कार्य केलेलं आहे, आज पावे तो करत आलेले आहेत आणि यापुढेही करत राहणार आहेत असे डॉक्टर सोमनाथ कोमरपंत सर या कार्यक्रमामध्ये. उमेशी सर सर आपलं स्वागत आहे. तर आपल्या समोर डॉक्टर सोमनाथ कोमरपंत सर. खलप, सौ निर्मलाताई,
गौरव समितीचे अध्यक्ष श्री दशरथ परब, उपाध्यक्ष डॉक्टर गुरुदास नाटेकर, आणि जीवनाच्या विविध क्षेत्रात मान्यता मिळवलेले मान्यवर आणि भाईंच्या प्रेमामुळे आणि आदरामुळे इथं जमलेल्या बंधू भगिनींना आपण 4 ते 5 दरम्यान भाई खलपांचा जीवनपट आणि राजकीय त्यांच्या राजकीय प्रवासाच्या पाऊल खुणा पाहिल्या, त्यामुळे त्यांचा चरित्रपट तुमच्या डोळ्यासमोर ठेवणं हे माझं आजचं काम नाही. मी संक्षेपाने काही अधोरेखित या ठिकाणी करणार आहे. पहिल्या प्रथम जनमानसास आकर्षित करणार हे लोभसवाणं व्यक्तिमत्व आहे. दीर्घकाळ राजकीय क्षेत्रात वावरल्यानंतरही राजकारणाचा तवंग त्यांनी आपल्या मनाला लागू दिला नाही. माझ्या डोळ्यासमोर नेहमीच त्यांच्याविषयीची आत्मीयतेची आणि आदराची भावना वसत आलेली आहे. आणि आताच आमचे भगत यांनी म्हटल्याप्रमाणे जनमानसात वसत असलेल्या ज्या काही भावना आहेत त्या सर्वांच्या वतीने मी असं सांगू इच्छितो की 5 दशक म्हणजे जवळजवळ अर्धशतक सार्वजनिक क्षेत्रात राहून आपला विधायक कार्याचा मनपिंड त्यांनी कायम ठेवलेला आहे आणि त्या अविचल निष्ठेपासून ते तसुभरी ढळलेले नाही. समाजकारण, प्रबोधन, साहित्य, चित्रकला, संगीत यात ते अधिक रमतात. 20वे क्षण ते चांगल्या ग्रंथांच्या सहवासात घालवतात. त्यांच्यात मला जी जाणवते ती अभिजातता आणि अभिरुची संपन्नता, सृजनशीलता, वाचनप्रियता, अर्थकारणाचा अभ्यास, त्यातून प्राप्त झालेली दूरदृष्टी, चौफेर नजर जीवनाकडे पाहण्याची, वॉल्ट विटमनने म्हटलेलं आहे स्टाईल इज द मॅन. इथं जर भाईंच्या व्यक्तिमत्वाचं पूर्ण असं प्रतिबिंब त्यांच्या प्रतिभेचं लेणं या पुस्तकामध्ये पडलेलं आहे. मगाशी उल्लेख झाला की या पुस्तकामध्ये 55 लेख आहेत. व्यक्तिरेखा, आपल्या देशाचा वारसा, अर्थकारण, आपल्या एकूण राष्ट्रीय जीवनाच्या पुढच्या दिशा, हे ज्ञानयुग आहे, विज्ञानयुग आहे, तसंच तंत्रयुग आहे आणि IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा उदय पावतो आहे. त्यांच्यामध्ये जसं वृत्तीगांभीर्य आहे त्याचप्रमाणे नर्मविनोद देखील आहे. IT उद्देशून IT सापडली असं त्यांनी शीर्षक दिलेलं आहे. त्यांची शीर्षक सुद्धा समर्पक, तर्कसंगत आणि मूळ आशय सूत्राला स्पर्श करणारी आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो या ग्रंथामध्ये आणि त्यांच्या नेहमीच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा विसंवाद नाही. त्यांनी आपल्या तुकाराम मास्तरांची आठवण ठेवलेली आहे. लोकसभेमध्ये वावरणाऱ्या आणि अकाली निघून गेलेल्या पायलट आणि माधवराव शिंदे या हातात हात घालून कार्य करणाऱ्या भिन्न पक्षांच्या लोकांची सुद्धा त्यांनी पुण्यस्मरण केलेलं आहे. पणजी दूरदर्शनच्या उद्घाटन प्रसंगी
हा वास्तविक एका वेगळ्या अंगाने जाणारा समारंभ, पण त्यांची अभिजातता अधोरेखित करण्यासाठी मी सांगेन, त्यांनी आठवण काढली ती महाकवी कालिदासाची आणि त्याच्या मेघदूत काव्यातील आषाढस्य प्रथम दिवसे या नितांत रमणी ओळींची। आणि पुढे जर आयुष्यात जेव्हा संधी मिळाली तेव्हा कोकण मराठी परिषदेची स्थापना झाली। कोकणाचा आणि गोव्याचा जो काही भावसंबंध आहे तो इथं व्यासपीठावर सुद्धा सिद्ध झाले। म्हणजे आपले आजचे जे अध्यक्ष आहेत ते गोव्याचे जामात आहेत आणि भाई हे कोकणाचे जामात आहेत। आहे की नाही गंमत? हा जो योगायोग कुणी घडून आणला तो नियतीने घडून आणलेला आहे। आता त्यांनी जे जे उपक्रम केले, शेकोटी संमेलन स्थापन करून त्याला मिळालेला प्रतिसाद, तदंतर्गत झालेली चाफा संमेलन आणि उमलत्या प्रतिभेला त्यांनी दिलेले प्रोत्साहन आता दशरथ प्रभाने आपल्याला सांगितलं, त्याची मी पुनरावृत्ती करत नाही। ते अमोघ वाणी लाभलेले उत्तम वक्ते आहेत, उत्तम प्रकारे ते विषयाची मांडणी करतात आणि त्यावेळी त्यांनी वाचलेले ग्रंथ, त्यांनी केलेलं चिंतन मनन आणि एकूण गोव्याचा विचार न करता देशकारणाचा केलेला विचार त्यांच्या या लेखनामध्ये, त्यांच्या वाणीला त्याचा स्पर्श झालेला आहे। आता आणखी एक गोष्ट सांगतो, मला थोडक्यात थांबायचं आहे कारण 7-8 मिनिटांमध्ये मला हा म्हणजे त्यांच्याविषयीचा आदरभाव व्यक्त करायचा आहे। अधोरेखितचं म्हटलं आणि मी भटकटूत गेलो तर ते योग्य ठरणार नाही। त्यांच्या घरातील उत्तम ग्रंथालय पाहण्याची संधी मला मिळाली, तिचं जुनं नवं असा भेदभाव नाही। त्यांच्या व्यक्तिमत्वातही परंपरा आणि नवता यांचा मनोहर संगम झालेला आहे। तिचं पाणींची अष्टाध्यायी तुम्हाला दिसेल आणि विश्वास पाटील यांच्या कादंबऱ्यापर्यंत आणि मृत्युंजयपर्यंत सुद्धा तिचं वर्णी लागलेली आहे। त्यांच्या घरी जाण्याचा, त्यांच्या घरी राहण्याचा मला एक प्रकारचा त्यांनी तिथं संधी दिली मला त्यांनी, आणि तेव्हा धकाधकीच्या जीवनात विसाव्याचे क्षण ते आवडलेल्या पुस्तकाच्या वाचनात कसे घालवतात ते मी पाहिलं। या क्रियावान पंडित असं म्हणतात, मी माझ्या बोलण्याच्या उत्तरार्धाकडे येतोय म्हणजे तुम्हाला आणखी दिलासा मिळेल। ते कृतिशीलही आहेत आणि पंडितही आहेत, योगायोगाने ते कायदे पंडित आहेत। भाई हे विज्ञानाचे विद्यार्थी, पण मानव विद्या शाखाविषयी त्यांना विलक्षण आस्था आहे। भारतीयांना सातत्याने छळणाऱ्या काश्मीर प्रश्नाची उकल मुश्रफ आणि मुशेरात या लेखात त्यांनी केलेली आहे। त्यातली मीमांसा तुम्ही वाचा, म्हणजे त्यांनी आपल्या मधला विचारवंत किती जागृत ठेवलेला आहे याचा तुम्हाला प्रत्यय आल्यापासून राहणार नाही। त्यांच्याविषयी, त्यांच्या समोर आणि लोकसमुदायासमोर प्रशंसा करताना मला संकोच वाटत नाही, याचं कारण मी अत्युक्ती करत नाही याविषयी माझ्यावर विश्वास आहे। आपण ते पुस्तक वाचा आणि हा उघडा ग्रंथ पहा। पुस्तक हे मस्तक आहे असं तत्त्वज्ञ लक्ष्मण शास्त्रीने सांगितलेलं आहे। पुस्तकाला मस्तक का म्हटलं जातं? कारण मस्तक हे माणसाचं उत्तमांग आहे आणि पुस्तक हे संस्कृतीचं उत्तमांग आहे। त्या दोघांना स्पर्श करणारा हा माणूस, हा माणूस आहे। कुशल अनुवादक म्हणून त्या तपशिलात मी जात नाही। मगाशी तुम्ही पाहिलं त्यांच्या हातामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं त्या ठिकाणी चरित्र त्यांनी तुम्ही पाहिलं, महान ग्रंथ। पण श्रीराम पचिंद्रे यांनी लिहिलेल्या चरित्रात्मक कादंबरीचं उत्तम इंग्रजीमध्ये त्यांनी भाषांतर केलेलं आहे।
दोन भाषांवर प्रभुत्व असल्याशिवाय अशा प्रकारचा अनुवाद करता येत नाही. तिचा अनुवादही आहे आणि अनुसर्जन देखील आहे. आणि त्यांनी प्रभाकर पेंढारकरांच्या रारंगधाम या कादंबरीचा अनुवाद केलेला आहे. त्याच्या मागे सुद्धा एक भूमिका आहे. दुर्गम प्रदेशामध्ये राष्ट्रीय हमरस्ता तयार करण्यासाठी तेथील लोकांनी जो समर्पण भाव दाखवलेला आहे तो अधोरेखित करण्यासाठी रारंगधाम लिहिली गेली. ते कथासूत्र त्यांनी घेतलं याला फार मोठा अर्थ आहे. माधवीताईंच्या सीमारेषा या पुस्तकाचा त्यांनी अनुवाद केलेला. आता मी थांबतो म्हणजे थांबतोच. त्यांचा अमृत महोत्सव हा गेल्या वर्षी व्हायचा होता. आता तो 76व्या वर्षी होतोय. अधिकस्य अधिक फलम म्हणतात त्याप्रमाणे भाई आज परिणत प्रज्ञ झालेले आहेत. त्यांच्या कायद्याच्या पुस्तकात म्हणजे घरात शिरताना प्रवेश करताना उजवीकडे त्यांची कायदेविषयक पुस्तक आहे आणि डावीकडे मोठ्या हॉलमध्ये ग्रंथालय आहे. तिथं रवींद्रनाथांच्या ओळी दिसतात. अस्ताचली टेकलेला सांगरवी म्हणे प्रकाशाचं दान आता कुणी हे करणे. विश्व झाले भोवतीचे भयग्रस्त मुके निरुत्तर चराचर शब्दांना पारखे निरवात अशा एक मातीची पणती हलकेच आली पुढे सांभाळीत ज्योती जमे तितुका प्रकाश जगा देईन मी. मला वाटत शेवटच्या दोन ओळी भाईने आपल्या हृदयामध्ये मुरवून घेतलेले आहेत. धन्यवाद. जरा माझं भाषण लागलं असेल तर समाप्त. आणि भाईंना आणि निर्माणताईंना अभिवादन आणि व्यासपीठावरच्या मान्यवर. ऐकत राहावे असे विचार डॉक्टर सोमनाथ कोमरपंत यांचे. पण मला वाटतं त्यांच्या शब्दांची मुळा जरा थांबलेली आहे. कारण शब्दांची मुठा आता सुरू होणार आहे. आणि या मुळा आणि मुठा एकत्र येऊन भीमेला जशा मिळतात त्या दोन्ही मुळा मुठा भाईंना शुभेच्छा घेऊन येत आहेत. मुठा नदी येते विचारांची. प्राचार्य अनिल सामंत सर. व्यासपीठावर उपस्थित अमृत महोत्सवी वाढदिवस ज्यांचा या ठिकाणी संपन्न होतोय ते रमाकांतजी खलप. या कार्यक्रमाला उपस्थित माननीय माजी केंद्रीय मंत्री सुरेशजी प्रभू, सौभाग्यवती ताई, दैनिक तरुण भारतचे किरणजी ठाकूर, आमचे मित्र दशरथजी परब, डॉक्टर गुरुदास नाटेकर आणि इथं उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती. ज्ञानेश्वरांनी बोलणाऱ्यांना ज्ञानेश्वरीमध्ये एक मंत्र लिहून ठेवलेला आहे, मितुलेची बोलावे. त्यामुळे मी खरंच एक 3-4 मिनिटांमध्ये माझं मनोगत व्यक्त करतोय. मी जरा वेगळ्या दृष्टिकोनातून बोलणार आहे. गौरव सोहळा म्हटला की गौरव मूर्तीची स्तुती, त्यांचे गुण सांगणे हा एक भाग असतो. परंतु मी तिथं बघितलं की तो जो महोत्सव शब्द आहे त्यातला उत्सव शब्द आहे त्याच्यामध्ये संस्कृतमध्ये फार चांगली सोय आहे की कुठलीही गोष्ट नेमकी कशी करायची हे शोधण्यासाठी त्या शब्दांच्या मुळाशी गेल्यानंतर कळतं. उत्सव याचा अर्थ उत म्हणजे जमलेले लोक जे आहेत ते त्यांच्या जीवनाने त्यांच्या जीवनात एक जरी पाऊल उत्तरेकडे प्रगतीकडे वरच्या दिशेने गेले तरी तो उत्सव संपन्न झाला असं त्या संस्कृत भाषा आपल्याला सांगते. तेव्हा आज भाईंचा हा जो अमृत महोत्सवी वाढदिवस आहे तो जर खऱ्या अर्थानं अर्थपूर्ण आणि संपन्न व्हायचा असेल तर मी थोडस असं बघतोय की भाईंच्या जीवनाबद्दल आतापर्यंत इतकं लिहिलं गेलंय त्याच्यानंतर बघते पुष्कळ जण सांगतील. मी असा विचार करतोय आम्ही इथं सगळेजण जमलेलो आहोत त्यांना या जीवनापासून काही घेता येईल का, काही वेगळं असं काही जगण्यासाठी काही सूत्र सापडतात का, असा एक मी विचार करतोय. आणि त्या अनुषंगानं 3-4 मिनिटांमध्ये माझे विचारसूत्र मी या ठिकाणी मांडतोय. मी सगळेजण बोलणार आहेत आपण वेगळं काय बोलायचं म्हणून मी
काही भाईंचे फोटो बघत होतो. त्यातला एक फोटो मला खूप प्रतिकात्मक वाटला. आपण मुद्दाम तो काढावा आणि बघावा. भाईंच्या जीवनाचं सगळं जे सार आणि सूत्र जे आहे, आणि मी आता जे म्हणालो की आपल्याला घेण्यासाठी जी काही सूत्र आहे ती त्या फोटोमध्ये आहेत. 20-22 इथला भाईंचा तो फोटो असावा. ताजमहल आहे, फक्त ताजमहल आहे, समोर कुणी एकही माणूस नाही. त्याच्या पुढे एका बाकावर भाई बसलेले आहेत. या अच्छा रूप रंगावर जाऊ नका, किडकिडीत केस काळेभोर आणि एका बाजूला दिसत आहेत. तर मी त्याच्याकडे बघत होतो आणि तो ताजमहल, ज्याला आमच्या याच्यामध्ये तेजोमहल असं म्हटलं जातं, आणि ते चार बुरुज, तर मला असं वाटलं की भाईंच्या जीवनाचं अतिशय देखणं अशा प्रकारची ती प्रतिकृती. तर एक सुंदर सत्य शिव आणि सुंदर असं जीवन जगणारा माणूस, ते हे चार बुरुज म्हणजे जीवनाची चार सूत्र आहेत ती काय सांगत असावी. तर पुन्हा मला त्यांच्या नावामध्येच त्या सूत्रांची आद्याक्षरं मिळाली, र मा कान त. ह्या चारच सूत्रामध्ये मी एक दोन दोन ओळीमध्ये सांगतोय. र जो आहे तो अर्थातच राजकारणातला आहे. आणि अगदी एका वाक्यात सांगायचं म्हणजे राजकारणामध्ये त्यांनी काय काय केलं, काय काय मिळवलं, काय काय हरवलं, काय काय टीका त्यांनी सोसल्या, हा एक वेगळा भाग आहे. पण मी आज या मृत महोत्सवाच्या निमित्तानं राजकारणात असणाऱ्या माणसा, जसं एखाद्या झाडाचं मोल करायचं असेल तर त्याचं उत्तमातलं उत्तम फळ आपल्याला बघावं लागतं. मला अभिमान वाटतो गोमंतकीय म्हणून की गोमंतकातल्या अशा काही मोजक्या व्यक्ती ज्या लोकसभेमध्ये गेल्या केंद्रीय स्तरावर, अशा मध्ये एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेला माणूस शिक्षकी पेशामध्ये जातो, वकील होतो, आणि शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या पदावर बसले होते त्या पदावर कायदे मंत्री म्हणून आपली एक कारकीर्द अतिशय वैभवशाली कारकीर्द आपल्यासमोर उभी करतो. मला वाटतो की आपल्या गोमंतकाच्या राजकीय इतिहासामध्ये अधोरेखित केलं जाईल अशा प्रकारची हे घटना आहे. दुसरं जे मा आहे, म जो मकार आहे, त्याच्यामध्ये दोन आहेत. एक माणूस, म म्हणजे मना, मन, मानसिकता, मनाची शक्ती. म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी मी असं बघतो की आम्ही त्यांच्याकडनं देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तर काय घ्यावं? तर मला, मी अनेकदा असा विचार करतो की राजकारणामध्ये अनेक असणारी माणसं, सगळ्यांची प्रियता लाभणं याच्यासाठी काही विशेष गुण असावा लागतो. आमच्या बोरकरांनी एका कवितेमध्ये देखणा माणूस कोण याची व्याख्या करताना एका कवितेमध्ये फार सुंदर लिहिलं आहे की देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे की सावळे या मोल नाही फारसे. हा जो एक निर्मळपणा मनाचा आहे, हा एक जो प्रांजळपणा जो आहे, तो आपल्यापैकी अनेक जण जे त्यांच्या जवळ जाणारे असतील आणि आमच्यासारखे फार जवळ नाही पण दुरून त्यांच्याशी मित्रत्व असणारे असे असतील, पण त्यांचं जे लोभस व्यक्तिमत्व मगाशी जो उल्लेख झाला आमच्या मित्रांनी केला, ते कशामध्ये असेल तर ही जी निर्मळता मनाची जी आहे ती मला फार मोलाची वाटते. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य, त्याच्याबद्दल अनेक जण बोलले बोलतीलही. राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये असणाऱ्या माणसांना खूप सोसावं लागतं, पण हे सोसताना चेहऱ्यावरचं स्मितहास्य हे कोमीजू न देणं. आमच्या पाडगावकरांनी एका कवितेमध्ये असं लिहिलं की पायामध्ये काटे रुतून येतात ते खरं असतं, हातामध्ये फुलं येतात हे काही खोटं असतं. काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं, तुम्ही सर्व सांगा कसं जगायचं, हे कविता आम्ही बघितली होती, पण सांगा कसं जगायचं हे काटे असताना सुद्धा फुलांसारखं फुलत राहणं, हसत राहणं, हे या व्यक्तिमत्वानं आम्हा सगळ्यांना जे नेहमी रडत रडत कडक कडक जगत असतात त्यांच्यासाठी हा एक सूत्र आपण उंजळीमध्ये घेण्यासारखं आहे.
मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये पहिलं मांडवीमध्ये तरंगत जाणारं कवी संमेलन ही कल्पना त्यांच्या आलेली होती. म्हणजे मला काय सुचवायचं आहे की राजकीय सामाजिक सहकार हे सगळे क्षेत्र माहिती आहे, साहित्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा काहीतरी नवकरण काहीतरी नवं सुचणं. मला आता सहज आठवलं की आमच्या वालावलकर हायर सेकंडरी मध्ये सायन्स लॅब आम्ही नवीन केली आणि मनोहर परिकरांना एकदा आणलं आणि आम्हाला वाटलं की यांना खूप आवडेल ते, तर त्यांनी बघितलं आणि त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे नारळ नेहमी ते पाणी असं त्याप्रमाणे म्हणाले याच्यामध्ये नवीन काय आहे. ते आमच्या सगळ्यांचं अवसान गेलं. नवीन काय आहे ही या माणसांकडे सतत नवीन कल्पना करणं, नवीन काहीतरी सृजन करणं. आणि त्यांच्या पुस्तकाबद्दल डॉक्टर कुमारपंत सरांनी आताच सांगितलेलं आहे. शेवटचा जो त्यांचा एक भाग जो त्यांनी सांगितलाय तो मला खूप महत्वाचा वाटतो की राजकीय क्षेत्रामध्ये एका बाजूला राजकारण असताना सुद्धा ग्रंथ, इंद्रजित भालेरावांनी म्हटलं की ग्रंथ ज्यांचे प्राण, ग्रंथ ज्यांचे श्वास, त्याचे आसपास देवर आहे. तेव्हा हा जो ग्रंथातला देव जो आहे त्याची सतत उपासना करणारा, जी आपण अलीकडे कमी होत गेली, म्हणून आजच्या या कार्यक्रमातून हेही आपण त्यांच्याकडनं घ्यावं. आणि शेवटचा महत्वाचा भाग जो माणसाला नसला तर माणसाचं जीवन पावसाळ्यासारखं आलं आणि वाहून गेलं असं होतं, हे तर जो आहे शेवटचा रमाकांत, तर ते जीवनाचं तत्वज्ञान, जीवनाचं ज्ञान. आणि एका वामनराव पै यांच्या जीवनविद्येच्या एका याच्यामध्ये मी निवेदन करायला जात होतो तेव्हा त्यांनी तुमच्या काही वाक्यांचा उल्लेख सावंतवाडीला कुठेतरी तुम्ही केलेला असाल, मी मला आज का आठवलं की त्यांचं तत्वज्ञान आहे की माणसाचे विचार जे आहे तसं त्याचं जीवन, आणि माणसानं जीवन जगणं ही एक कला आहे आणि माणसानं आनंदानं जीवनाचं गाणं सतत गात राहिलं पाहिजे. तर हे त्यांच्या एका पुस्तकाचा काहीतरी उल्लेख केला होता. मला का सुचतंय की हे जीवनविद्या ज्याला आपण अध्यात्म वगैरे मोठी मोठी नावं देतो ते सोपं करून ज्याला आपण खऱ्या अर्थानं आतल्या अंतरंगातील दिव्यत्वाचा देवत्वाचा शोध घेत एका बाजूला राजकारण, समाजकारण, सहकार, साहित्य सगळं करत असताना सुद्धा रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा असं जे म्हटलेलं आहे, तर तो जो जीवन ज्ञान जीवनाची आतून एक उपासना असे चार बुरुज मला त्या फोटोमध्ये गवसले याच्या पलीकडे सांगण्यासारखं खूप आहे. माझी फक्त एक या शुभेच्छा देताना अपेक्षा आहे की 75 वर्ष झाल्यानंतर पुढे काय असा प्रश्न माझ्या आता हे पुढे काय करतील, राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये करतील, पण माझी एक अपेक्षा आहे की गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रामध्ये आहे की मांद्र्याला आपण जे संकुल उभं केलेलं आहे मला असं वाटतं ते आपल्याला खुणावत आहे. मला अनेकदा असं वाटतं की आम्ही म्हापसावशी भाग्यवान की गोपाळराव मयेकर तो सोन्याचा पिंपळ एका टेकडीवर तिकडे गणेशपुरीमध्ये आणि भाई खलक हा सोन्याचा पिंपळ दुसऱ्या टेकडीवर, असे दोन पिंपळ राजकारण आणि समाजकारण आणि शिक्षण आणि अध्यात्म असं सगळं एक रसायन एकत्र झालेली दोन व्यक्ती आपण मिळाली. भाई खलपांना त्यांचं जे शिक्षणाचं संकुल आहे ज्या ठिकाणी तरुण मन घडत आहेत आणि आज आपल्या गोव्यामध्ये सगळ्यात मोठी मला शिक्षणाच्या मध्ये वेदना देणारी गोष्ट कुठली असेल तर मी अनेकदा बघतो की मोटरसायकलवर दोघे तिघे जण बसलेले असतात, आमचेच विद्यार्थी क्षणभर थांबतात, गुड मॉर्निंग म्हणतात, हे बघितलेलं म्हणून सांगतो. मी एकदा बघताना माझ्या 3 विद्यार्थ्यांकडे बघितलं आणि ते थांबवलं, गुड मॉर्निंग म्हटलं, शेवटचा जो बसलेला होता त्याच्या टी शर्टवर लिहिलं होतं डोंट फॉलो मी आय एम लॉस्ट. आपली तरुण पिढी दे आर लॉस्ट आणि तुम्ही जे काम सुरू केलेलं आहे मला असं वाटतं की पेडणे आणि त्या भागातील सगळे जे विद्यार्थी आहेत की ज्यांना घडवण्यासाठी तिथले शिक्षक, तिथल्या तुमचं हे सगळं साहित्य, कला, आध्यात्मिक तत्वज्ञान, समाजसेवा, सहकार असं सगळं जी दृष्टी तुम्हाला मिळालेली आहे तो थोडा वेळ आपण त्या संकुलासाठी द्याल आणि आणखी काही वर्षानंतर या अमृत महोत्सवी याच्यानंतर आम्ही ज्या ज्या वेळी तुमच्याविषयी विचार करू तेव्हा असं काहीतरी नवीन घडतं आहे असं सांगण्याचं बळ आम्हाला लागो. तशा प्रकारचं आरोग्य आयुष्य तुम्हाला, ताईंना आणि आपल्या चिरंजीवांना, कुटुंबियांना, सगळ्यांना लागो. आणि त्या शैक्षणिक कार्यामध्ये आमच्यासारख्यांचा काही जर सहभाग असला तर तो आम्ही तुम्हाला द्या अर्थात आहे. माझी एक आवडती कविता आहे चार ओळींची, ती म्हणतो आणि मी थांबतो. अनेकदा म्हटलेली आहे पण आज ती पुन्हा म्हणायची वाटते की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आलेत त्यांनी 2 गाणी द्यावीत, आणि आभाळ एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं,
आणि मातीत ज्यांचे जन्म मळले, मी त्या तरुण आणि सगळ्यांना म्हणतोय, मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना थोडं कुशीत घ्यावं. धन्यवाद. या दोन वक्त्यांच्या वक्तृत्वानंतर आणखी काय बोलावं. शुभेच्छा समस्त गोमंतकीयांच्या भाई खलप यांना या मुळामतेच्या संगमातून पोहोचलेल्या आहेत आणि खास आपण सगळेजण त्या शुभेच्छा घेऊन आला आहात. तर आजच्या या कार्यक्रमाच्या समयी भाईंच्या जीवनावर गौरव ग्रंथ इकडे प्रकाशित होत आहे. या गौरव ग्रंथाचं संपादन पत्रकारिता क्षेत्रातील मानदंड प्रभाकरजी डगे यांनी केलेलं आहे. तर माननीय सुरेशजी प्रभू, आपणास विनंती आहे की आपण या गौरव ग्रंथाचं प्रकाशन करावं. प्रभाकरजी डगे, आपणास विनंती आहे की या प्रकाशन सोहळ्यात आपणही सहभागी व्हावं. श्रोतेजना हो, या गौरव ग्रंथामध्ये तब्बल 85 लेख आहेत. गोव्यातील नामवंत साहित्य क्षेत्रातील, राजकारणातील, समाज सामाजिक स्तरावरील अनेक मान्यवरांनी हे लेख लिहिलेले आहेत. या गौरव ग्रंथाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते आज इकडे होत आहे. प्रभाकरजी ढगे यांच्याकरता जोरदार टाळ्या होऊ द्या. सुरेश प्रभू, आपणास विनंती आहे की पुष्पगुच्छ प्रदान करून आपण प्रभाकरजी ढगे यांना शुभेच्छा व्यक्त कराव्यात. या गौरव ग्रंथाचे संपादक म्हणून बहुमूल्य योगदान आहे. तर श्रोतेजनहो, हा कार्यक्रम पुढे जाताना दैनिक तरुण भारतचे समूह संपादक तसंच लोकमान्य परिवाराचे संस्थापक गोमंतकात सामाजिक सांस्कृतिक स्तरावर खूप योगदान देणारं व्यक्तिमत्व म्हणून आमचं सर्वांचं प्रेम ज्यांना लाभत आहे असे किरण मामा ठाकूर इकडे उपस्थित आहेत. किरणजीला विनंती आहे की या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपले विचार व्यक्त करावे. सर्वांना नमस्कार. या ठिकाणी अमृत महोत्सव पूर्ती ज्यांची झाली ते आमचे भाई रमाकांत खलप, केंद्रीय मंत्री सुरेशजी प्रभू, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आयोजन समितीचे अध्यक्ष दशरथ परब, श्री नाटेकर, निर्मलाताई, उपस्थितातील सर्व मान्यवर, रमाकांत भाईंना अगदी आसाम पासून कन्याकुमारी पर्यंत, काश्मीर पासून ते बंगाल पर्यंत सर्वजण ओळखतात. कारण त्यांचं चेहरा हा टीव्हीवरती बऱ्याच लोकांनी बघितलेला आहे, त्यामुळे कुठेही गेले तरी गोव्याचे सिंह आले अशा तऱ्हेच व्यक्तिमत्व त्यांचं आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची खोड ही सिंह होती भाऊसाहेब बांदोडकर असल्यापासून.
आणि त्यांच्यानंतर उत्तराधिकारी म्हणून रमाकांतभाई खलप आले. अगदी सिंहासारखंच व्यक्तिमत्व म्हणजे भाऊसाहेब बांदोडकर आणि त्यानंतर पहिले विकास पुरुष गोव्याचे, नंतर भाई खलप, ज्यांनी ती धुरा अनेक वर्ष सांभाळली. दिलदार मित्र कसा असावा, भाई खलपांसारखा असावा, म्हणजे अगदी तळागाळातल्या माणसांपासून अगदी थेट रतन टाटा अंबानी किंवा आणि कोणी असू देत, देशातला फार मोठा पुढारी असला तरी त्यांच्याशी संभाषण करताना मैत्री जागवण्याची कला ही त्यांच्याकडे आहे. आणि दिलदार शत्रू सुद्धा कसा असावा, तो खलपांसारखा असावा, कारण त्यांनी शत्रुत्व बाळगलंच नाही. आजकाल ते बघायला मिळत ना शत्रुत्व, कि अगदी कस हार्डवेअर असल्यासारखं राजकारणात वेगवेगळे पक्ष असतात, पण पक्षातल्या एकमेकाची तोंड सुद्धा बघायची नाहीत अशा तऱ्हेची परिस्थिती आता अलीकडच्या काळात निर्माण झाली. ती वाईट आहे, हे गोव्यात नाहीये राजकारण, पण आता यायला लागले त्याला काय करणार. कारण गोव्यातच मी बघितलं की जरी एकमेकाचे विरोधक असले तरी वाढदिवसाला ते प्रत्येकाला तिकडे हजर राहतात, घरी जाऊन त्यांची मैत्री म्हणजे एरवी भांडत असते. अगदी सुरुवातीला भाऊसाहेब बांदोडकर आणि जॅक सिक्वेरा यांचं प्रचंड भांडण असायचं, असेंब्लीमध्ये एकमेकाच्या उडवाड बसते, पण नंतर असेंब्लीच्या बाहेर गेल्यानंतर दोघं जण पार्टीला जायचे. आणि कायतानू मार्गीसनी मला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, म्हणजे असं जो प्रेमळ सुसंवाद राजकीय माणसामध्ये असायचा तो तर दुर्मिळ होत चाललाय. का कुणास्तो सुडाचं राजकारण सगळीकडे चाललेलं आहे. राजकारणात पक्ष वेगवेगळे पाहिजेत की नकोत, की आता एकच पक्ष असावा अशा तऱ्हेने वाटचाल चाललेली आहे काय माहित नाही. म्हणजे विरोधकांची काही जरूरच नाही आहे, कारण विरोधक कोणी राहूच नाही अशा तऱ्हेची परिस्थिती येत आहे देशामध्ये. येते मुद्दाम सांगायचं कारण की रमाकांत खलपांना मुख्यमंत्री होऊ न देण्यामध्ये पर्रिकरांचा फार मोठा वाटा, तसा त्यांना मुख्यमंत्री न होऊ देण्यामध्ये प्रताप सिंग राणेचा सुद्धा वाटा होता. आपल्याला राजकारणात असलेल्यांना माहिती आहे, पण खलपांनी दोघांशी प्रेमानी सुसंवाद ठेवला हे जरुरीच आहे, कारण प्रत्येक जण एक भूमिका बजावत असतो. आणि खलप हे सुहास्य वदनाने कोणाशी संवाद साधतात. मागच्या वर्षी मी कर्मधर्म सहयोगाने पुण्यातच होतो, त्यावेळेला वाढदिवसाला त्याच्यापेक्षा दुप्पट गर्दी होती. मी तिथे मला पेपरमध्ये वाचल्यानंतर समजलं कल्पांचा वाढदिवस आहे, अरे वा बरं झालं म्हणून. तिथल्या त्या विखे पाटील, जे बाळासाहेब विखे पाटील खासदार होते, बरेच 6 वेळा खासदार होते, केंद्रीय मंत्री सुद्धा होते, त्यांचे चिरंजीव एक ती शाळा चालवतात, तिथली चांगली शाळा आहे, बारामती गेस्ट हाऊस समोरच आहे, पत्रकारांचं निवासस्थान समोर आहे, बाजूलाच आहे, तर तिथे मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि पुण्यातली त्यांची मित्रमंडळी मोठ्या प्रमाणात आलेली होती, म्हणजे जिथे जातील खलप तिथे त्यांचा मित्र गोतावळा असतो. म्हणजे हजारो किंबहुना लाखो सुद्धा त्यांनी मित्र जोडलेले आहेत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या. आणि त्यांचं काम केंद्रीय कायदा मंत्री असताना
काय दोन दीड दोन वर्ष मिळाली तेवढ्यात त्यांनी आकाशाला गवसणी घालण्या इतकं काम केलं. कोर्ट केसेस हे वर्षानुवर्ष चालू राहतात, त्या जलद गतीने कशा झाल्या पाहिजेत त्यासाठी ते प्रयत्न होते. त्याचबरोबर मगाशी म्हटल्याप्रमाणे महिलांना एक तृतीयांश जागा दिल्या पाहिजे संसदेत अशा मताचे त्यांनी कायदा सुद्धा आणलेला होता पण तो पास केला गेला नाही नंतर, कारण अजूनही पुरुष प्रधान संस्कृती देशामध्ये आहे त्याचा परिणाम आहे. त्यांच्याकडे खिलाडू वृत्ती आहे आणि खिलाडू वृत्तीमुळेच त्यांनी अनेकांनी त्यांच्यावरती टीका केलेली असेल किंवा अनेकांनी त्यांच्या विरोधात काम केलं असेल तरी त्यांनी कधीही दुस्वास केलेला नाही. परोपकारी वृत्ती तर त्यांच्या रक्तातच रुजलेली आहे. कधी गेलं तरी भाईच्या घरी कोण ना कोण तरी सकाळपासून असतो संध्याकाळपर्यंत, अनेक जण भेटायला येतात आणि त्यांची कामं ते सहजगत्या करत असतात ते मी बघितलेलं आहे. त्यामध्ये ताईंचा वाटाही मोठा आहे. आलेल्या सगळ्यांची सगळी व्यवस्था पाहणे त्या आवर्जून बघत असतात. ते बेळगावला शिकायला होते त्याला माझी का मैत्री झाली माहित नाही, आमच्या बाजूच्याच कॉलेजमध्ये ते शिकत होते. परवा जेव्हा ते आले तेव्हा ते म्हणाले लॉ कॉलेज मी इथेच शिकलो दोन वर्ष होतो आणि मी शेजारच्याच सायन्स कॉलेजला होतो जी एस एस गोविंदराम सक्सेस सायन्स कॉलेज. पण नंतर 80 आमची भेट झाली. त्याला कारणही असं होतं की बाळासाहेब ठाकरे यांना वाटायचं की गोवा महाराष्ट्राचा अविभाज्य अंग असताना मुद्दाम राजकारण करून तो तोडला गेला. मग गोवा हा विशाल गोमंत का होऊ नये म्हणून त्यांनी ती कल्पना मांडली होती. त्याच्यामध्ये असं होतं की कारवारचा भाग जो कोकणी आहे, सिंधुदुर्गाचा भाग की हा सुद्धा कोकणी आहे, मग तुम्ही जर कोकण राज्य करणार असाल तर हा भाग जोडून का केला जात नाही विशाल गोमंत, त्याच्याबरोबर बेळगावचे सहभाग असावा असं त्यांचं म्हणणं होतं. ते बाळासाहेब ठाकरेंनी मांडलं होतं आणि इंदिरा गांधींच्या मनात सुद्धा होत. इंदिरा गांधींनी एस एन जोशींना बोलवलं आणि त्या ठिकाणी कल्पना मांडली तेव्हा त्यांना कम्युनिस्टांना फेकून द्यायचं होतं बाजूला. सिंडिकेट इंडिकेट काँग्रेस चालू होती त्यावेळेस, समाजवादी पक्षाला एकत्रित आणायचं आणि पुढची निवडणूक लढवायची असा त्यांचा विचार होता. त्याप्रमाणे एस एन जोशींनी मान्यता दिली. दुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाणांना विचार, तर यशवंतराव चव्हाण म्हणाले की मला 24 द्या आणि मी सांगतो. आणि त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांनी नकार दिला. त्याला कारण का, तर वी डोंट वॉन्ट सेकंड मराठी स्टेट असं त्यांचं म्हणणं पडलं. म्हणजे त्याला भीती वाटत होती यशवंतराव चव्हाणांना की मराठवाडा विदर्भ आपल्यापासून वेगळा केला जाईल मुंबई आणि केवळ पॉकेटचे महाराष्ट्राचे ते नेते राहतील असं वाटलं आणि त्यामुळे ते झालं नाही. पण इंदिरा गांधींना मग ते बाजूला पडलं कारण नाथपैनी मध्यस्थी केली होती महाजन अहवालाच्या वेळेला. महाजन अहवालाला नाथपैंच्यामुळे मध्यस्थी केली, महाजन कमिशन नेमलं गेलं, त्यावेळेला मराठी लोकांवर अन्याय झाला. महाराष्ट्रातल्या जनतेने गोव्यावरती प्रचंड प्रेम केलं की किंबहुना जो सत्याग्रह झाला गोमंतक मुक्तीचा तो त्यामध्ये महाराष्ट्राचे लोक मोठ्या प्रमाणात सहभागी होते. लोहियांच्या बरोबर अनेक लोक आले होते, नानासाहेब गोरे आले होते, मधुदंड आले होते, किशोर पवार आले होते, नाथपे होते, अनेक जण केवढे तरी मोठे मोठे नेते आले होते. आणि ज्यावेळेला गोवा स्वतंत्र झाला त्यावेळेला महाराष्ट्रात गोव्यातले लोक गेलेले परत आले होते आणि त्यामुळे हा महाराष्ट्राला भाग मिळाला पाहिजे असं, कारण एवढ्याशा स्टेटला मान्यता देतील याची कल्पना नव्हती. बेळगाव जिल्ह्याच्या एक तृतीयांश भाग आहे गोव्याचा, पण असं एक ठरलं गेलं दिल्लीतलं राजकारण
महाराष्ट्राला मोठं व्हायला द्यायचं नाही. चेपा जिथे दिसेल तिकडे महाराष्ट्राला चेपा. काही लढणारे प्रांत होते तीन, पंजाब, बंगाल आणि महाराष्ट्र. अर्ध्यापेक्षा अधिक पंजाब पाकिस्तानात गेला, बंगाल पूर्व पाकिस्तान झाला, उठला महाराष्ट्र. महाराष्ट्राला आणि 8 खासदार मिळाले असते, पण ते मिळू द्यायचे नव्हते हे धोरण होत. आणि त्यामुळे नंतर ज्या वेळेला ओपिनियन पोल देण्यात आला त्यावेळेला काय दिला गेला की महाराष्ट्र की कर्नाटक असं दिला नाही, ऍडजॉइनिंग स्टेट असं दिला नाही, महाराष्ट्र की सेंटर. लोकांनी ठरवलं की बाबा शिक्षकांच्या बदल्या होणार. फोंड्यातल्या शिक्षकाला डिसोलीची बदली नको असते, साखळीच्या शिक्षकाला मडगाव बदली नको असते, मग त्याची नागपूरला बदली झाली तर काय? सरकारी नोकऱ्यांचं तेच. आणि अशामुळे गोव्याच्या लोकांनी 52% स्वतंत्र राहण्याच्या दृष्टीने दिलं, 48%, 2% फरक. आणि त्यामध्ये महाराष्ट्र नेतृत्वाने कच खाल्ली ना त्यातला भाग आहे. बाईंचं आणि आमचं बोललं जातंय अनेक वेळेला, आम्ही दुःखात आहोत. गोव्याच्या मुक्तीसाठी बेळगावच्या लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात योगदान दिलेलं आहे. प्रभाकर सिन्हानी बेळगावला कॉलेजमध्ये शिकायला होते, फार मोठं त्यांचं काम आहे. आझाद हिंद, आझाद गोमंतक दल. पण गोव्याला जसा भाषेवरती जो अन्याय झाला मराठी भाषेवर, कारण बहुजन समाजाची भाषा ही मराठीच होती, कोकणी बोलायची भाषा पण लिहिण्याची भाषा मराठी, मराठी भाषेतनच सगळे शिकलेले आहे. आणि मराठीचा पुरस्कार हा ओघानेच कल्पाने मोठ्या प्रमाणात केला, विधानसभेत असताना केला. पण काय कुणास्तोक, वरती मेजॉरिटी असताना सुद्धा, मगो पक्षाची मेजॉरिटी सुद्धा असताना ते पास झालं नाही. आज सुद्धा आता लोक विसरलेत, कोकणी मराठी फार भांडण होत, जोरदार भांडण होत, पण आता ते विसरलेत. कारण मराठी माणूस काय म्हणतो, कोकणी वाढली तर आपलीच भाषा वाढलेली आहे, मराठी कोकणी वेगळी असं म्हणत नाही. पण राजकारणाच्या दृष्टीने कोकणीला स्वतंत्र भाषा मिळाली, चांगली गोष्ट आहे. आम्ही मराठी माणसांनी कधी कोकणीचा दुस्वास केला नाही. आणि आज सुद्धा मराठी वृत्तपत्र 1 लाखाच्या पेक्षा जास्त खपतात, कोकणी वृत्तपत्र काढून बघा 2000 सुद्धा खपत नाही. ही वस्तुस्थिती आहे. पण मराठी माणसांवर अन्याय, मराठी भाषेवर अन्याय अद्याप चालू आहे, तो दूर झाला पाहिजे. यासाठी भाई कल्पांचा फार मोठा प्रयत्न आहे, वेलिंगकर आहेत, आम्ही सुद्धा त्या बाबींमध्ये सहभागी आहोत. जशी हिंदी प्रचार सभा होती तशा तऱ्हेची मराठी प्रसार सभा केली पाहिजे, मराठीच्या परीक्षा सुरू केल्या पाहिजे. टिळक मराठी विद्यापीठाच्या जशा होत्या तशा मराठीच्या परीक्षा प्रत्येकाला द्यायला लावल्या पाहिजे. तर मराठी भाषा येत नसेल तर सोमनाथ कोमर पण कुणाला समजणार? पु ल देशपांडे, गडकरी, आचार्य अत्रे केवढे मोठे मोठे. म्हणून मराठी भाषा आली पाहिजे. आज इंग्रजीच्या भाषेने कल चाललेला आहे सगळीकडे, सगळ्या इंग्रजी शाळांमध्ये जास्ती काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे. त्यावेळेला ह्या भाषा आपली संस्कृती नष्ट होते काय हा प्रश्न आहे. कारण ते जगवण्यासाठी या पुढच्या काळात तुम्हाला प्रयत्न करावा लागेल असं मी म्हणतो. खलप हे सर्वसामान्यांचे मित्र आहेत. सहकार खातं, सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी प्रचंड कामगिरी केलेली आहे. अनेकांना नोकऱ्या दिल्या, अनेकांना उभं केलं, पण नंतरच्या काळात त्यांच्यावर संकट आली आणि त्यामधनं बरीचशी टीका सुद्धा झाली. मी त्यांना सांगत होतो की माझ्यावरती सुद्धा प्रयत्न अशा तऱ्हेचे झाले, कर्नाटकात झाले, मलाही त्रास दिला फार, पण त्याच्यातनं मी सही सलामत बाहेर पडलो. तसं मी सुद्धा म्हापसा अर्बन बँक, जसं एकनाथ ठाकूरने अनेक बँका वाचवल्या तसं मी प्रयत्नात होतो, पण काही अडथळे आले. मडगाव अर्बन बँक सुद्धा, त्यामुळे अनेकांना त्याची झळ सोसावी लागली, ती लागली नसती.
मराठी अकादमीच्या बाबतीत त्यांनी फार चांगले प्रयत्न केले. नारायण आठवले असताना त्यांच्याबरोबर मराठीसाठी अकादमीसाठी प्रयत्न केले, पण नंतर त्या काळात बरंच राजकारण घडलं आणि त्यामुळे मराठी अकादमीचं काम मागे पडलं असं म्हणावं लागतं. मोठी इमारत झालेली आहे पण त्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. तर ते पुन्हा एकदा, कारण या ठिकाणी कोकणी अकादमी वाढली तर चांगलंच आहे, मराठी अकादमी वाढली तर चांगलंच आहे, भाषांना उत्तेजन दिलंच पाहिजे. जशी कला अकादमीचं काम गोव्यातलं, महाराष्ट्रात कुठेही नाही एवढं चांगलं काम कला अकादमी केलेलं आहे, तशा तऱ्हेचं काम या इथल्या मराठी अकादमीकडनं अपेक्षित आहे. कारण सर्वसामान्य माणसाला जर त्याच्या भाषेत सांगितलं, आता आम्ही बघतो भजन स्पर्धा घेतो, दिंडी स्पर्धा घेतो, त्याच्यामध्ये केवढ्या लोकांचा सहभाग असतो. आणि ही संस्कृती, गोव्याची संस्कृती, आणि त्याचबरोबर शास्त्रोक्त पद्धतीने शास्त्रोक्त गळ्याने गातात असं म्हणून आम्ही ज्या भजन स्पर्धांना स्टेज उपलब्ध करून दिलं, बेळगावला, इचलकरंजीला, कोल्हापूरला किंवा पंढरपूरला, त्या ठिकाणी भजन स्पर्धेला लोक मोठ्या प्रमाणात उपस्थिती ठेवायचे. आणि गोव्याचे लोक आवाज आता आपण बघितलं स्वागत गीताचं, किती सुंदर गोड आवाजात गाणी म्हणत होते, स्वागत गीत म्हणत होते, म्हणजे कल्पांची आमची मैत्री अगदी सगळ्यांचीच आहे. आमचे मेळणे सुरू होताना ते सुरुवातीचे आमचे पाहुणे होते, त्याला ते केंद्रीय मंत्री होते. सहज बोलता बोलता असं निघालं की काय पाणी महाग होत चाललंय. ते म्हणाले गोव्यात बियर मी पाण्यापेक्षा स्वस्त करतो. बघा हा विचार, जे फिल्टर्ड पाणी आता जे ते काय एक्वा पाण्यापेक्षा मी देतो स्वस्तामध्ये. म्हटलं गोव्याला येणारे सगळे खुश, मग कारण गोव्याला येणारे प्रत्येक जण बाहेरचे विचार करतात की इथे गोव्याला आल्यानंतर एक स्वातंत्र्य आहे, सगळ्या बाबतीत स्वातंत्र्य, आणि त्यामुळे गोव्याला, गोव्यावरती सगळ्यांचंच प्रेम आहे. मधुमंगेश कर्णिक यांनी जे कोकण मराठी साहित्य संमेलन गोव्यात घ्यायला लावलं आणि त्यानंतर शेकोटी संमेलनात त्याचं रूपांतर आमच्या सगळ्या मराठी मित्रांनी केलं आणि ते चांगल्या तऱ्हेने चालवलं गेलेलं आहे. कलब तसे गप्पा मैफिलीमध्ये रंगतात. ज्यावेळेला जे खासदार होते किंवा नंतर मंत्री झाले त्यावेळेला दिल्लीमध्ये मैफिलीत सामील व्हायचं मला योग आला होता. त्यामध्ये मेहता कुठेतरी पेटी घेऊन यायचे, मग आणि काहीतरी, मग काव्य, मग संगीत, असं सगळ्यांचा मिलाफ असायचा आणि मग गप्पा गोष्टी, त्यांच्याकडे काय गप्पांना तोटा नाहीच आहे. आपल्याला प्रमोद महाजनचं माहिती आहे, भारताची लोकशाही कसं आहे सांगायला खलब, आणि ते गेले होते, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आमचा सर्वात मोठा पक्ष, पण आम्ही अपोजिशनमध्ये बसतो, काँग्रेस पक्ष आघाडी, ते सत्तेवर आहेत आणि त्यांच्याबरोबर खलप वन मॅन पार्टी, ते केंद्रीय मंत्री, ते भारतीय लोकशाहीचं त्यांनी त्या ठिकाणी केलं होतं. इथे सुरेश प्रभू आलेले आहेत, ते मला वाटतं दोघेही मंगोलियाच्या टूरला गेले होते एकत्र, त्यामुळे त्यांची जानी दोस्ती आहे आणि त्यामुळे आज ते या ठिकाणी हजर झालेले आहेत. त्यांचं आपण ऐकणारच आहात की कशी माणसं असली पाहिजेत, प्रामाणिक माणसं असली पाहिजेत राजकारणात, तर राजकारण हे चांगल्या तऱ्हेने समाजकारणात रूपांतर होऊ शकत. आज काय झालंय की धंदा चाललेला आहे, राजकारणाचा धंदा चाललेला असल्यामुळे सर्वसामान्य हिताच्या दृष्टीने राजकारण नाही. राजकारण ज्यावेळेला 100% समाजकारणासाठी असेल त्यावेळेला सर्व जनतेचा फायदा होईल. काही मुठभर लोक श्रीमंत होऊन चालणार नाही, तर सर्व समाज हा श्रीमंत झाला पाहिजे आणि ते सहकाराचं ब्रीद आहे आणि सहकार क्षेत्र वाढलं पाहिजे. सुरेश प्रभू सुद्धा सारस्वत बँकेचे चेअरमन होते, सारस्वत बँक चांगली चाललेली आहे. आज सहकार क्षेत्र जर मजबूत झालं तर
तर मला वाटतंय की गोव्यामध्ये समृद्धी आजूबाजूच्या ठिकाणी सुद्धा जर टुरिझम वाढलं तर गोवा हे रिचेस्ट स्टेट व्हायला काही हरकत नाही, कारण गोव्याला समृद्धी आहे. त्यांनी त्यासाठी प्रयत्न केला, आयटी त्यांच्याकडे खातं होतं, पण थोडा काळच आयटीचं त्यांना मिळालं. पण त्यांची कल्पना होती की जर आयटी जर इथे वाढवलं तर त्यामधून फार मोठं इथे तरुणांना नोकऱ्या मिळू शकतील. मी या ठिकाणी पुन्हा एकदा कल्पना शुभेच्छा देतो. त्यांनी 100वी पूर्ण करावी त्यावेळेला आम्ही सुद्धा सगळ्यांनी हजर राहू. आता दीडशे वर्ष आयुष्य आहे, कारण जीन्स बदलली जाणार आहेत 2050 असं मी याला बघितलेलं आहे. लंडन मध्ये एका संशोधन त्या ठिकाणी होतं, लॅबोरेटरीत, त्यांचं म्हणणं की 150 वर्ष जगू शकतात तुमचे जीन्स आत त्याच्यात केले तर. पण ते आम्हाला सध्या मिळेल की नाही माहीत नाही, कल्पना मिळावी ही शुभेच्छा व्यक्त करतो. आणि त्यांना दीर्घायुष्य, त्यांच्या पत्नींना दीर्घायुष्य आणि चांगला आरोग्य लाभो या सगळ्या त्यांच्या परिवाराला एवढं सांगून नमस्कार. धन्यवाद किरण बाबा ठाकूर. तर यानंतर अवघ्या 3 मिनिटाकरता जगदीशजी बाबर सोलापूरहून खास बाईंचे मित्र इकडे आलेले आहेत. बाईंच्या विनंतीवरून जगदीशजी शुभेच्छा व्यक्त करीत आहेत. या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असणारे आजचे सत्कारमूर्ती आदरणीय बाई, उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या नजरेच्या समोर असणारे सर्व उपस्थित बंधू भगिनी, आज मी पंढरपूरवरून आलोय आणि भाईंचा हा अमृत महोत्सव आज या ठिकाणी साजरा होतोय त्याच्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे अशा पद्धतीची भावना आमच्या सगळ्या कुटुंबाची झाली आणि मी आणि माझं कुटुंब आज या कार्यक्रमामध्ये आलोय. अतिशय साधारण कुटुंबातून आलो, परंतु भाईंचं गेले 10-11 वर्षाच्या पाठीमागे भाईंचा माझा सहवास झाला आणि या ठिकाणी आलो आणि एवढं असामान्य व्यक्तिमत्व आहे, अगदी हिमालयाला सुद्धा खाली बघायला लागेल अशा पद्धतीचं मनाची उंची ह्या माणसाची आहे. अगदी अखंड भारत ज्यावेळा आम्ही फिरलो, भारतामध्ये अनेक माणसं बघितली, महाराष्ट्रात बघितली, गोव्यात बघितली, परंतु जी अशी सह्याद्री आणि हिमालयाला सुद्धा उंच असणारी अशी ही माणसं बघितली, त्यानंतर भाईंचं विशाल अंतकरण बघितलं, त्यांच्या मनाचा निर्मळपणा बघितला आणि खरोखर तुम्हाला सांगतो मी या माणसाच्या प्रेमात पडलो. आणि माझ्या आयुष्याचे जे काही आधारस्तंभ आहेत, जे आदर्शवादी माणसं आहेत, माझे आई वडील आहेत आणि त्याच बरोबरीचं स्थान मी भाईंना आणि आईसाहेबांना या ठिकाणी देतो. माझ्या आयुष्याचं हे दैवत आहे. जीवनामध्ये यश मिळालं काही ठिकाणी, भाईंच्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना विधानसभेची निवडणुकाला सामोरा जावं लागलं मला, अनेक ठिकाणच्या जबाबदाऱ्या मोठमोठ्या मिळत गेल्या, पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा जमिनीवरती कसं राहायचं असतं, माणसात कसं राहायचं असतं हे भाईंच्याकडनं मी निश्चितपणाने शिकलो. म्हणून महाराष्ट्रात या ठिकाणी येत असताना महाराष्ट्राला एक सांस्कृतिक परंपरा आहे, विचारांची परंपरा आहे. गोमंतकेच्या या मातीमधून हा जो विचार भाईंनी संपूर्ण देशाला दिला, आता अनेक मान्यवर वक्त्यांनी सांगितले, इथं मोठी माणसं बसलेली आहेत, तर या सगळ्याच माणसांनी विचार आपल्या आपल्या जीवनामध्ये मोठं यश निर्माण केलेलं आहे. परंतु या सगळ्या जो विचार भाईनं या देशाला दिलेला आहे, आताच ठाकूर साहेबांनी सांगितलं की हिंदुस्थानात आसामला गेलं तरी भाईना लोक ओळखतात, दिल्लीत गेलं तरी ओळखतात, चेन्नईला गेलं तरी ओळखतात, तर देशभरामध्ये आपली ओळख निर्माण त्यांनी त्यांच्या कामातून उभा केलेली आहे. आणि मला सगळ्यात कौतुक त्यांच्या कुटुंबाचं वाटतं, म्हणजे श्रीनिवास असेल, निखिल दादा असतील, सगळेच त्यांचे चिरंजीव असतील, त्यांच्या सर्व सुना असतील, आईसाहेब असतील, कुटुंब नातवंड असतील, सगळ्यांचं एक कौटुंबिक परिवार कसा असावा आणि त्या परिवाराचा आदर्श खऱ्या अर्थानं आम्ही सगळ्यांनी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. त्याच पद्धतीनं
आज भाईंचा हा अमृत महोत्सव इथं साजरा होतोय आणि त्यांना खरोखरच माझ्याकडून आणि संपूर्ण आमच्या कुटुंबाकडून आणि पंढरपूरच्या विठ्ठलाचा आशीर्वाद निश्चितपणाने या ठिकाणी त्यांच्यासाठी शुभेच्छा घेऊन आलोय, तोही त्यांना देतो. आणि पुन्हा 100व्या त्यांच्या वाढदिवसाला आम्ही सगळे जसं ठाकूर साहेबांनी सांगितलं तसं आम्ही इथं यायची संधी मिळो एवढीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि भाईंना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय हिंद. धन्यवाद. तर श्रोतेजन हो, या कार्यक्रमामध्ये आज गोमंतकी यांच्या वतीनं या अमृत महोत्सव पूर्ती निमित्त भाईंचा आरोग्य सत्कार होत आहे आणि या सत्कारात मानपत्र प्रदान केलं जाईल. या मानपत्राचं लिखाण प्राध्यापक नारायण महाले यांनी केलेलं आहे. या मानपत्राचं वाचन करण्यासाठी आपल्या समोर प्राध्यापक पौर्णिमा केरकर येत आहेत. नमस्कार. ऍडव्होकेट रमाकांत खलप उर्फ भाई, आदरणीय ऍडव्होकेट रमाकांत खलप उर्फ भाई यांस सप्रेम नमस्कार. राजकारणाच्या पलीकडे जाऊन स्नेहपूर्ण संबंध कसे निखळपणे जोपासता येतात याचा आदर्श वस्तुपाठ आपण घालून दिला. अशा शब्दात माजी केंद्रीय कृषी तथा संरक्षण मंत्री श्री शरद पवार यांनी आपला गौरव केला आहे. आज आपला अमृत महोत्सवी वर्षपूर्ती सोहळा. आपला परिचय हा राजकारणाधिष्ठित असला तरी त्या व्यतिरिक्त सामाजिक, शैक्षणिक, साहित्य आणि सहकार क्षेत्रातही आपण केलेले कार्य इतिहासात नोंद घेण्यासारखे आहे. जनमानसास अभिमानास्पद वाटावेत असे अनेक पैलू आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला आणि कार्यकर्तृत्वाला आहेत याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच तमाम गोमंतकियांच्या वतीनं आम्ही आपल्या व्यक्तिमत्वाचा यथोचित असा गौरव सोहळा आयोजित करत आहोत. 1974 ते 2002 या कालखंडातील गोव्याच्या आणि देशाच्या समाजकारण तथा राजकारणावर ऍडव्होकेट रमाकांत खलप उर्फ भाई या नावाची उज्ज्वल स्वरूपाची मोहर उमटलेली आहे. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरा इतकीच अफाट लोकप्रियता आपल्यालाही मिळाली आहे. आपण सर्वसामान्य जनतेचे भाई झालात. गोव्यातील लोकनेते अशी आपली जनमानसात प्रतिमा असून आपण गोवा शासनाच्या विविध खात्यांचे मंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते ते केंद्रीय कायदा मंत्री अशी अनेक पदं भूषवताना जनता, राज्य आणि देशाच्या विकासाला नेहमी चालना दिली आहे. राज्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, राजकीय, सहकार, पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, कायदा अशा विविध क्षेत्रात आपलं अमूल्य असं योगदान दिलं आहे. अशा शब्दात माजी पंतप्रधान SD देवेगौडा यांनी आपल्या एकंदरीत कार्यकर्तृत्वाचा गौरव केला आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भूषविलेल्या कायदा मंत्री या पदावर आपण आपल्या कर्तृत्वानं विराजमान झालात याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून आपण केलेल्या राजकीय कर्तृत्वाचा विसरही आम्हाला पडलेला नाही. पांढरे शुभ्र चमकदार कुरळे केस, त्यावर शोभून दिसणारा चष्मा, चेहऱ्यावरील स्मितहास्य आणि प्रसन्न वृत्ती असं निसर्गदत्त लोभस्वान व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं आहे. प्रभावी शैलीदार पण अभ्यासपूर्व वक्तृत्वाची जोडही त्याला लाभली आहे. असामान्य बुद्धिमत्ता, कल्पकता, चिकाटी, अभ्यासू वृत्ती, दैवाला दोष न देता अविश्रांत श्रम करण्याची जिद्द हीच खरी आपली ताकद आहे. आपणास भाषा, साहित्य, कला आणि संस्कृती याविषयी आंतरिक ओढ आहे. मराठी भाषेविषयी निस्सीम प्रेम हा आपल्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा पैलू आहे. गोव्याची संस्कृती, संस्काराची आणि अस्मितेची भाषा असलेली मराठी गोव्याची राजभाषा व्हावी म्हणून आपण प्राणपणानं आंदोलनात उतरलात. गोवा विधानसभेत तर्कसंगतपणे आणि अभ्यासपूर्ण रीतीने मराठीची बाजू मांडली. आपण राजकारणी म्हणून फारसे जाणवत नाही. उच्च अभिरुची असलेले रसिकाग्रणी हे सापले निरंतर रूप नेहमीच अनुभवायला येते. साहित्य व साहित्यिकाविषयीचं प्रेम व बांधिलकी म्हणून
गोवा कोकण मराठी साहित्य परिषदेच्या निर्मितीसाठी हिरिरीने वावरलात. आपल्या नेतृत्वाखाली आणि देखरेखीखाली या संस्थेने गोवा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वाङ्मयीन क्षितिजावर नवा अध्याय सुरू केला आहे. 2 दिवसीय शेकोटी साहित्य संमेलन तसेच आषाढाच्या पहिल्या दिवशी कवी कुलगुरु कालिदासाच्या नावे ज्येष्ठ गोमंतकीय साहित्यिकांना देण्यात येणारा पुरस्कार ही या परिषदेची वैशिष्ट्ये. भाई, आपण संस्थाप्रेमी तसेच पुस्तकप्रेमी. आपला स्वतःचा ग्रंथ संग्रह आहे. राजकारणाच्या आणि जीवनाच्या धकाधकीमध्ये आजही या वयात सुद्धा आपण आपलं ग्रंथ वाचन जतन करून ठेवलं आहे. आपल्याला वाङ्मयीन प्रतिभेचं आणि अक्षरांचं ईश्वरदत्त देणं लाभलेलं आहे. आपलं प्रतिभेचं देणं हे जीवनाच्या अनेक पैलूंना आकळणारं पुस्तक याची साक्ष देते. आपली इंग्रजी अनुवादाचे कौशल्यही प्रशंसनीय आहे. श्रीराम पचिंद्रे यांच्या शाहू कादंबरीचा आपण सरस इंग्रजी अनुवादही केला आहे. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमहि विद्यन्ते या उक्तीचा आधार घेऊन आपण मांद्रे व वारखंड या ग्रामीण भागात विकास परिषद शिक्षण संस्था स्थापन केल्या. मांद्रे येथे कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आपण लावलेले ज्ञानरूपी इवलेसे रोप प्राथमिक ते महाविद्यालय अशा चारही दिशांना विस्तारताना पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. आपल्या मार्गातील अनेक अडचणीवर मात करून तन मन धनाने हे ज्ञानरूपी रोप आपण वाढवलं याची आम्हाला जाणीव आहे. आपले व्यक्तिमत्व मर्यादित शब्दात मांडता येत नाही याची आम्हाला खंत आहे. आपल्या अमृत महोत्सवी वर्षपूर्ती गौरव सोहळ्या प्रसंगी आम्ही आपल्या कार्यकर्तृत्वाला समस्त गोमंतकीयांच्या वतीनं कृतज्ञतापूर्वक अभिवादन करत आहोत. आजचा हा दिवस आम्हा सर्वांच्या जीवनातील आनंद सोहळा आहे. ज्ञानदेवीच्या शब्दात सांगायचं झाल्यास आज सोनियाचा दिन अमृते पाहिला अशी आनंदाची अनुभूती आम्ही सारे घेत आहोत. आपणास तसेच आपल्या एकंदरीत कार्यकर्तृत्वाच्या वाटचालीत सहभागी असलेल्या सौभाग्यवती निर्मलाताई आणि आपल्या सर्व कुटुंबियांना आम्ही निरामय निर्घायुष्य सुयश चिंतित आहोत. आजच्या आनंदाच्या क्षणी आम्ही आपले पुनश्च अभिष्ट चिंतन करत आहोत. जीवेत शरदा शतम. पणजी गोवा 5 ऑगस्ट 2022. आपले नम्र श्री दशरथ परब अध्यक्ष ऍडव्होकेट रमाकांत खलप अमृत महोत्सवी वर्षपूर्ती गौरव सोहळा समिती. धन्यवाद. तर श्रोतजन हो, ज्या क्षणाची आम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत तो सत्कार गौरव क्षण जवळ आलेला आहे. आणि माननीय माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेशजी प्रभू, आपणास विनंती आहे, समस्त गोमंतकीयांच्या वतीनं आपण भाई खलप यांचा सत्कार करावा. या सोहळ्यामध्ये उभं राहून टाळ्यांच्या गजरात आपण भाईंना शुभेच्छा व्यक्त करूया. Thank you.
तसंच चित्रा क्षीरसागर आपणास विनंती आहे की आपण निर्मलाताईंची ओटी भरावी आणि त्यांनाही सन्मानित करावं. सर्वांनी शुभेच्छा देण्यासाठी नंतर या वर्षी विनंती आहे. गुलाबांचा पुष्पगुच्छ मराठी राजभाषा गोवा राज्य मराठी राजभाषा समितीतर्फे प्रदान करण्यात आलेला आहे. श्रोतेजनहो, या कार्यक्रमामध्ये भाईंना पुन्हा एकदा या अमृत महोत्सव पूर्तीच्या शुभेच्छा टाळ्यांच्या गजरामध्ये आम्ही देऊया. कारण रसिकहो श्रोतेजनहो, जे कार्य हाती घ्यावं ते समर्पित वृत्तीनं करावं ही भाईची कार्य करण्याची शैली. कारण समर्पणाचा अर्थ भाईंनी आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या अंगी बाळवलेला आहे. समर्पण कसं असावं, रॉय केणीकर आपल्या शब्दामध्ये त्या समर्पणाचा खरा अर्थ सांगतात की आपण समर्पणाचा अन्वय अर्थ समजून घ्यायला हवा आणि त्याकरता खूप उंच व्हायला हवं. ते म्हणतात की माथ्यावरचे उंच आभाळ उचलून धरण्याची ईर्ष्या असणाऱ्यालाच ते आभाळ पायाखाली दाबून ठेवता येते. चंद्राला शाबासकी देण्याची जिद्द बाळगणाऱ्या एखाद्या अंतराळ वीराप्रमाणे. आणि रॉय केणीकर म्हणतात की अमृताशी पैजा मारणाऱ्या माणसा आपल्या देव्हाऱ्यातील संपुष्टात मावेल असा हिमालय तुला हवा असेल तर हिमालयासारखेच तुझे हृदय भव्य आणि उदात्त असायला हवे.
गंगा यमुना सिंधू नर्मदा ब्रह्मपुत्रा या पंच नद्या तुझ्या अंगणातून वाहाव्यात असे जर तुला वाटत असेल तर तुझ्या अंगणाला असलेले कुंपण आधी तुला काढले पाहिजे आणि ते काढताना तुझे हृदय पंच नद्याप्रमाणे निर्मल आणि उदार असायला हवं आमच्या भाईसारखं. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट समर्पितपणे वृत्तीनं करणारे आमचे भाई त्यांचा हा हृदय असा सत्कार सोहळा भाई या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमचं मनोबल ऐकण्याची आमची इच्छा. ऍडव्होकेट रमाकांत भाई खरं सुरेश प्रभूजी व्यासपीठावर उपस्थित माझे स्नेही किरणजी ठाकूर गुरुदास नाटेकर या सत्कार समितीचे अध्यक्ष श्री दशरथ परब किती जणांची नाव घेऊ सगळेच अत्यंत जवळचे असे माझे मित्र इथे उपस्थित आहेत. प्रभाकर नगे आहे, सागर आहे, केशव आहे, आपले कोषाध्यक्ष आमच्या कोकण मराठी परिषदेचे नार्वेकर आहेत, सोमनाथ कुमार पर सुभाष वेलिंगकर आहेत, गोविंदराव काळे आहेत, माजी आमदार निर्मला सावंत सदानंद तिकडे धर्मा तोरणकर आहेत, प्रताप गावस दिसत आहेत मला, आमचे प्राचार्य पंजाबहून अगरवाल मॅडम अगरवाल आले आहेत. सगळ्याचीच नावं मी घेत नाही पण मित्रांनो तुम्ही हा जो प्रेमाचा वर्षाव माझ्यावर केला त्यातून मी पुत्राही होणार शक्य नाही, कधी होणार नाही. माझं नाव रमाकांत आई वडिलांनी ठेवलं आणि मला रमाकांताची मूर्ती तुम्ही आज भेट म्हणून दिलेली आहे. रमाकांत म्हणजे कृष्ण असं म्हणतात. माझी कांता निर्मला पण गोमंतके जनता म्हणजेच माझी राधा या रूपात मी आजवर आपल्याकडे माझा सत्कार आज कोंकणचे प्रतिनिधी या नात्याने सुरेशने केलाय. सुरेश प्रभू आणि मी अनेक वर्षाचे मित्र, त्यांचा उल्लेख मगाशी झाला. आम्ही थेट मंगोलिया पर्यंत बरोबर गेलो. 94 साली मला थोडा विसावा मिळाला. 5 वेळा विधानसभेत गेल्यानंतर 6व्या वेळी पराभव झाला 94 साली. आणि नंतर लवकरच भारत आणि मंगोलिया मैत्री संघ निर्माण झाला. भारत मंगोलिया चायना मैत्री संघ निर्माण झाला. त्यामध्ये ते आणि मी आम्ही दोघे आम्ही काम करायला लागलो आणि त्यातनं हा दौरा तिथपर्यंत गेला. हा दौरा निम सरकारी स्वरूपाचा दौरा होता. खरं म्हणजे आम्ही दोघेही त्यावेळी आमदार खासदार कोणी नव्हतो. वसंत साठे आमच्या त्या शिष्टमंडळाचे अध्यक्ष म्हणजे मंगोलियापर्यंत आहे. आणि भारत कझाकिस्तान मंगोलिया चायना आणि खाली थायलंड मलेशिया पर्यंत आम्ही आलो. मला वाटतं 1.5 महिना आम्ही सगळेजण बरोबर होतो. इथून वर गेलो आणि वरून खालपर्यंत आलो. साहित्य संस्कृती तिकडची इंडस्ट्री त्या भागातली माणसं यांच्याशी संबंध निर्माण झाले. आणि नंतर मला जेव्हा दिल्लीमध्ये मंत्रिपदाची संधी मिळाली त्यावेळी ह्या दौऱ्याची फलश्रुती एका वेगळ्या प्रकारे झाली. भारत आणि चीन यांमधली लढाई आपल्याला माहित आहे आणि त्यानंतर संबंध पूर्णपणे खालावलेले होते. ते सुधारण्याचा प्रयत्न अटल बिहारी वाजपेयीने एक वार केले, परराष्ट्र मंत्री होते त्यावेळी. पुन्हा त्याच्यामध्ये खंड पडला. परंतु नॅशनल फ्रंटचं सरकार आल्यानंतर त्यामध्ये कायदा मंत्री बनण्याची संधी मला लाभली आणि देवेगौडांनी एक शिष्टमंडळ चीनला पाठवण्याचं ठरवलं. त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व त्यांनी माझ्याकडे दिलं. केवढा मोठा गौरव त्यांनी मला त्या काळामध्ये केला. माझ्याबरोबर अनेक पक्षांचे नेते त्या काळामध्ये होते. त्यामध्ये प्रमोद महाजन होते आणि प्रमोद महाजन मी
आणि अन्य पक्षाचे नेते सर्व म्हणून त्या ठिकाणी गेलो. भारत आणि चीन यामध्ये पुनर्शी एकदा सुसंवाद निर्माण झाला, मैत्री निर्माण झाली, त्यानंतर देवाणघेवाण झाली एम्बॅसेडर लोकांची. आपले राजदूत तिकडे, तिकडचे राजदूत तिकडे, व्यापारी संबंध सुधारले. आणि काल परवापर्यंत वाटत होतं की हे संबंध इतके सुधारत पुढे गेले की त्यामध्ये खंड पडणार नाही. पण दुर्दैवाने कारगिल आपलं अली तैवान प्रकरण आताच, परंतु उत्तर सीमेवरती काही भागामध्ये चीनने घुसखोरी केली आणि पुन्हा एकदा हे संबंध ताणले गेलेले आहेत. मी आशा करतो की हे जास्त जास्त संबंध ताणले जाऊ नयेत. ज्याप्रमाणे काश्मीरचा प्रश्न चिघळत पडलाय, त्याप्रमाणे हा नवा प्रश्न चिघळत पडू नये. सामंजस्याचं वातावरण निर्माण व्हावं, सारे राष्ट्र अणुसज्ज आहेत आणि कुठं जर ठेणगी पडली तर काय होईल हे सांगता येणार नाही. माझ्या नशिबाने मला ज्या संधी मिळत गेल्या त्या देणारी संधी, या संधी कोणी दिल्या? माझे आई वडील यांची प्रथम मला आठवण करावीच लागेल. त्यांचे संस्कार ही शिदोरी माझी. मला लोक म्हणतात की तुम्ही असे हसत कसे राहता? मी म्हटलं माझ्या वडिलांकडे पहा, त्यांचे फोटो आहेत घरात. माझ्या वडिलांनी आज दसरा ज्या भागात कुटुंबे बनवले, त्या कुटुंबे भागामध्ये ठिकाणी मायनिंग वरती काम केलं. तिकडची माती आणि त्या मातीमध्ये नंदकुमार गावात आमचे मित्र सांगतात की सोन्याचे कण आहेत. ती माती जेव्हा त्याच्या शासनामध्ये त्यांच्या शरीरात गेली, मला वाटतं सुवर्ण कण त्यांच्या शरीरात आले आणि तेच आमच्यापर्यंत आले. माझ्यापर्यंत माझ्या बहिणी भाऊ आणि त्यानंतर आमचे गुरु. जर चांगलं काही आमच्यामध्ये असेल तर मला वाटतं त्यांनी जोपासलेलं ते हास्य, त्यांनी चाचलेली ती माती, त्या आधारावरच आजवरची माझी वाटचाल चालू राहिली. मुद्दा म्हणून मी काही केलं नाही, सहजपणे काही गोष्टी मला मिळत गेल्या. थोडासा वेळ घेतो मी आपला. आमदार कसं झालो? स्वर्गीय ताईंची आठवण मला निश्चितपणे करावी लागेल. त्यांनी जर मला अगदी न सांगता न सवरता तिकीट दिली नसती तर मी आमदार काही झालो नसतो. काका पांगर मापशाचे जर मला असं उचलून शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणी दुपारी 3 वाजेपर्यंत फॉर्म भरायचा आहे अशा वेळी सकाळी मला सांगतात पुढे जाऊ नकोस, कोर्टात अस थांब, पणजीत जायचं आहे, आणि मला घेऊन ते पणजी देतात. दुपारी 2:15 वाजेपर्यंत मला गंध वाढता नाही, मला का गणि इथं पणजीमध्ये आणलं येते. आणि 2:15 वाजता मला बोलवत येत आणि ताई मला म्हणतात अरे तुझं वय काय? मी म्हणत 25. तर मापशाच्या यादीमध्ये फक्त 23 वर्षात होती माझी लिहिलेली. म्हणजे 25 वर्षी त्यांनी मला तिकीट दिलं, न मागता सवडता दिलं. त्यांना विसरणं कठीण, काकांना विसरणं कठीण, ताईंना विसरणं कठीण. आणि माझा फॉर्म भरून घेतला कोणी? प्रताप सिंग राणे. ते घेऊन आले त्यांनी फॉर्म. आज सकाळी त्याचा मला फोन आला. राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडत होतात, शत्रूचे मित्र होतात, मित्रांचे शत्रू होतात, परंतु द्वेष मनामध्ये कधीही कोणाबद्दलही बाळगायचा नाही हे न सांगता जे संस्कार मला दिले त्या आई वडिलांचं मी खरोखर न सांगता असं करू नको. पण सांगण्याची गरज कधी पडली नाही. हळुवारपणे या गोष्टी घडत गेल्या आणि वाटचाल होत राहिली. आयुष्यामध्ये जसं गंगेचं पाणी वाहत जात तसं प्रत्येकाचं जीवनही वाहत असत. वाहत असताना कधी त्याच्यामध्ये एखादा लाकडाचा ओंडका किंवा एखादा दगड आढळतो, परंतु पाणी त्या दगडाला त्या ओंडक्याला बाजूला सारून आपली वाट काढून पुढे जात असत. तशा प्रकारे जोपर्यंत जातो तोपर्यंत ते आयुष्य निर्मळ राहत आणि तो निर्मळपणा माझ्या आयुष्यामध्ये तुमच्यासारख्या मित्रामध्ये आला, माझ्या कुटुंबियामुळे मला आणि माझ्या बायकोमुळे आला. हे मला नमूद करावं नावातच किती मित्राची वाटचाल झाली. गोमंतकाचे त्या एकंदरच्या काळामध्ये कोकणी मराठी हा वाद अनेक वेळा माझे कोकणी मित्र, परवा माझी एक छोटी कोकणी अभिमानी मैत्रीण माझ्या बरोबर, परवा तुमच्याकडे जेव्हा गेलो बेळगावला त्यावेळी ती छोटी मैत्रीण होती माझ्या बरोबर, भांडत होती सगळं, जाताना भांडण येताना भांडण.
तर तिचं म्हणणं काय की आम्ही सगळे गोईकार ते महाराष्ट्रातले त्यांची मराठी भाषा तुम्ही किद्याक दगडता मराठी गोईंची भाषा अगं तू जरी आता जरी 25 वर्षाची झालीस ना तरी पण भाषा प्रांत ह्या पलीकडे एक संस्कृती नावाची चीज आहे राजकारणामुळे राजकीय अपघातामुळे गोव्याला ती भौगोलिक सीमा लाभल्या किंवा नंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली किंवा कर्नाटक राज्याची निर्मिती झाली तेव्हा त्या राजकीय अपघातामुळे त्यांना त्या सीमा लाभल्या परंतु बेळगाव मध्ये गेल्यानंतर कारवार मध्ये गेल्यानंतर गोव्यामध्ये आल्यानंतर कोकणामध्ये फिरल्यानंतर जो आपल्याला एक चिन्सीपणा दिसतो त्या भाषेचं कार्य फार मोठं आहे त्या दृष्टीने आपण त्या भाषेकडे पाहिलं तर ती संस्कृती टिकवण्यासाठी काहीतरी काम करणं आम्हाला शक्य त्यासाठी मराठी हवी कोकणीला विरोध कोणीही केलेला नाही भाऊसाहेब बांदोडकरांचं 9 जानेवारी 1964 सालचं भाषण तुम्ही जर विधानसभेतलं काढून वाचलं आणि त्याच्यानंतर जो 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 विचार विनिमय त्याने काढून झाला ते जर आपण काढून बघितलं त्यावेळेपासून त्याने सांगितलं मराठी आमची भाषा आहेच परंतु कोकणी सुद्धा आमचीच आहे असं बांदोडकर त्या काळात म्हणून सांगतो ते आपण विसरलो भांडतच गेलो आणि आज अशी परिस्थिती झाली आहे आज सकाळी माझे विद्यार्थी शाळेतले आले होते त्यावेळी आम्ही बोलत होतो की ह्या पुढे काय प्राथमिक स्तरावर जर आपण आपली भाषा संस्कृती टिकवली नाही तर काय होऊ शकत रोबोट्स होतील रोबोट्स ज्यांना मेंदू नाही भावना नाही अशा प्रकारची माणसं आपण बनवू ही साहित्य संस्कृती टिकवण्यासाठी आपल्याला भाषांचं संवर्धन करायला हवं त्यामध्ये मराठी भाषेचं सर्वात मोठं कार्य गोमंतकामध्ये आहे ते आपण विसरत कामा नये पण कोकणीला मोठी करूया त्या मुलीला मी सांगत होतो कोकणीला जरूर आपण मोठी करूया त्यासाठी सगळेजण आहेत आम्ही कधीही त्याला विरोध केलेला नाही एवढं जर लढाई किती मराठी कोकणीसाठी झाली त्यामध्ये आमचं स्लोगन काय होत मराठी ही राजभाषा झाली पाहिजे नाही का तुम्हाला सध्या कोणी आमचं होता कोकणी नको असं म्हटलंच नाही त्यामुळे कोकणीला या संदर्भात एक वेळ कोचीन मध्ये साहित्य संमेलन अखिल भारतीय साहित्य संमेलन भरलं होत त्या ठिकाणी मी काही कारणास्तव मी कोचीन मध्ये हजर होतो मला त्याने बोलवून मिळत मी गेलो आणि भाषांच्या उघडत मी सांगितलं बघा 100% गोमंतकीयांचा पाठिंबा कोकणीला होता मग तुम्ही भांडण लोक का करत होतो तुम्हाला एज्युकेशन का करावं लागलं तुम्हाला रस्ते का अडवावे लागले दगडफेक का करावी लागली काही अनेकांना त्यावेळी आवडलं नाही परंतु 100% गोमंतकीयांचा पाठिंबा हा कोकणीला होता कारण कोणी विरोध केला नाही आम्ही एवढंच म्हटलं की तिला राजभाषा करत असताना मराठीलाही राजभाषेचं पद द्या आजही मागणी काय आपली कायदा तुम्ही केलात ना त्या कायद्यामध्ये कोकणी शाल बी द ऑफिशियल लँग्वेज ऑफ गोवा दमण अँड दीव हा दमण दीव बाजूला गेला अँड कोकणी शाल बी यूज फॉर ऑल ऑर एनी ऑफ द ऑफिशियल पर्पजेस म्हणजे शासकीय व्यवहारामध्ये कोकणीचा वापर केला नाहीये आणि पुढे काय म्हटलं प्रोव्हाइडेड गोवा प्रांतामध्ये मराठी शाल ऑल्सो बी यूज फॉर ऑल ऑर एनी ऑफ द ऑफिशियल पर्पजेस अरे इतकी भाषा सरळ आहे इतका अर्थ सरळ आहे भांडण कशाला पाहिजे मागणी 31 की या कायद्याची अंमलबजावणी करा 31 मागणी त्यासाठीच परवा आमचे गोडा ढोळीकर फार मोठं काम त्याचं दिसून करतायत सगळेजण करतायत हे झालं असं 10 प्रश्न सुटून गेला असता आणि टिकून धरायचं कारण असं की गोव्याकडे आज आपण पाहत असताना एक खंतपणामध्ये होती आमचे मित्र म्हणायचे की नाही आम्हाला गोव्याची अस्मिता टिकवण्यासाठी मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये विलिनीकरण नको आमची वेगळी अस्मिता टिकवण्यासाठी मराठी भाषा ही अस्मिता 1987 साली वेगळं राज्य मिळाल्यानंतर किंवा 1967 साली ओपिनियन पोल आपण हरल्यानंतर अस्मिता नावाची चीज गोव्यामध्ये आज आपल्याला शोधावी लागेल अगदी टॉर्च घेऊन शोधावी लागेल आणली का बेसुमार लोकसंख्येची वाढ झाली आणि आपण पाहतो की एवढीशी
3,607 square kilometers एवढी भूमी जी आपली जी आहे ही ह्या भूमीचे तुकडे तोडले जात आहेत. गोमंतकीच्या हातामध्ये गोमंतकीय भूमी राहिली नाही आजच्या घडीला. ही खंत आहे. माझ्या पेंड्यातले मांजऱ्यातली माणसं जेव्हा जेव्हा जमीन त्याची विकत घेण्यासाठी माणसं यायची किंवा काही गरजेपोटी ती विकायचा प्रयत्न करायची त्यांना मी सांगायचो विकू नका तुम्ही सगळे भावी पिढीसाठी आपण राहिलं नाही. आज उद्या जो म्हणतात कायदा झाला जो कसेल त्याची जमीन हा कायदा झाला त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे त्या कायद्यामध्ये असल्या तरतुदी अंमलात न आल्यामुळे सरळ सरळ जमिनीची विक्री गोमंतकाची विक्री आणखी 50 वर्षानंतर काय होईल. मी एका लेखामध्ये लिहिलं होतं की 30 मेचं हृदय लक्षात घ्या रड आम्हाला वेगळं राज्य मिळालं आनंदोत्सव तुम्ही करतात ना पण त्याचबरोबर मी एक प्रकारे सांगत होतो की आपण एक लक्ष अगदी अंतर्मुख होऊन आपण लक्ष पाहूया की आपल्यावर रडण्याची पाळी येतं कामाने या गावी लक्ष. आज गावागावातील जमीन विकली जाते सरकारी जमीन विकल्या जाते. परवा सरकारने विधानसभेत सांगितलं सरकारी जमीन सांगितली विक्री गेली कोण विकताय. इथं आज महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष काँग्रेस पक्ष किंवा सत्तेवर असणारा हा जो पक्ष आहे आपला भाजपा पक्ष आहे ही गरजेपोटी निर्माण झालेली राजकीय व्हेकल्स आहेत. परंतु या सगळ्या व्हेकल्सना जे इंधन लागत ते इंधन गोमंतकेच्या अस्मितेचं आहे. ते टिकवण्यासाठी सत्तेवर येण्यासाठी ही गाडी आपण वापरूया. काँग्रेसचा कोणी काँग्रेसचा खटारा म्हणू किंवा त्याला गाडी म्हणू किंवा आणखी काही म्हणू किंवा महाराष्ट्रातील गोमंतकचा म्हणूया किंवा भाजपचा म्हणूया आपला ही व्हेकल्स लागताय सत्तेपर्यंत येण्यासाठी. परंतु त्या व्हेकल मधून प्रवास करणारी माणसं ही गोमंतकीय असायला हवीत प्रामुख्याने हा विचार घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न आम्ही लोक करतो आहोत. हे सारं करीत असताना आनंदाचे क्षण आयुष्यामध्ये अनेक आले अनेक कोठी स्थान मिळाले. दिल्लीमध्ये जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या खुर्चीवर बसण्याचा प्रसंग माझ्या समोर आला त्यावेळी बघतो मी तर त्या ऑफिसमध्ये आंबेडकरांची साधी फोटो नव्हता. अरे ज्यांनी घटना लिहिली त्या फार मोठ्या विभूतीचा साधा फोटो ही भारत सरकारच्या त्या लॉ मिनिस्ट्रीच्या ऑफिसमध्ये नव्हता. आणि मी नकारतो मी बसणार नाही खुर्चीवर द्या फोटो आणून लावा. तो लावला गेला त्यानंतर त्या खुर्चीत बसलो. आणि पुढे लोकसभेमध्ये सुप्रीम कोर्टच्या आवारामध्ये भाषण करण्याची माझ्यावरती पाळी आली म्हणजे दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय घटनेचा दिवस म्हणून पाळला जातो. आणि तिथं त्या सुप्रीम कोर्टचे सारे जज बसलेत आणि आयत्या वेळी तिथं मला जावं लागलं बोलायला सुरुवात केली आणि मला आठवण झाली ती माझ्या पहिल्या वहिल्या खटल्याची. मांजरीतल्या एका माझ्या मित्राचा खटला त्याच्यातर्फे मी कोर्टात सादर केला होता. 1973 साली दाखल केला तो खटला. 1996 साली मी मंत्री कायदा मंत्री झालो तरीही तो विलंबित होता उत्तर मिळालं नव्हतं. आणि म्हणून त्या जजिसनं आम्ही प्रश्न केला तुम्ही म्हटलं या आयव्हरी टॉवर मध्ये बसतात हस्तिनापुरी मनोऱ्यामध्ये बसून तुम्ही जे निवाडे देतात ते निवाडे जगभर मान्यता पावत आहेत. परंतु हस्तिनापुरी असा प्रयोग मी शब्दप्रयोग मी मुद्दाम करतो आहे कारण सुमारे 5 कोटी खटले प्रलंबित आहेत. एका खटल्यामागे 1 कुटुंब 2 कुटुंब अशी जर पकडी 10 माणसं 5 × 10 = 50 कोटी माणसं म्हटलास न्यायासाठी याचना करतायत या कोर्टासमोर. आणि मग त्याला त्याचे साक्षीदार जोडले वकील जोडले इतर सगळ्यांचे जोडले तर जवळजवळ 100-125 कोटी जनता भारताची प्रत्येक भारतीय न्यायासाठी भीक मागत म्हटलं ह्या कोर्टाच्या दारात उभा आहे. 1-2 वर्षांसाठी नव्हे 10 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष त्याला न्याय मिळत नाही अशा वेळी जबाबदारी तुमची काय आणि मंत्री म्हणून माझी काय. त्यातनं तुम्हाला माहित असेल सिव्हिल प्रोसिजर कोड अमेंडमेंट
अस्तित्वात आला, आर्बिट्रेशन कायदा अस्तित्वामध्ये आला, नंतर खूप पाणी त्यातनं वाहून गेलं, त्या राज्या सरकारने त्याला मान्यता दिलीच, कारण तो संयुक्त समितीकडे नंतर तो चर्चेसाठी गेला, नंतर जेठमलानी आले आणि जेव्हा त्यांच्या नंतर जेटले आले त्यावेळी त्याला संमती मिळाली, त्यात थोडाफार बदल करून संमती दिली गेले. आजही त्याच्यामध्ये खूप अमरक असे बदल करता येतील. गोमंतकासाठी काम करायला हवं, कोकणासाठी काम करायला हवं, देशासाठी काम करायला हवं, भाषेसाठी काम करायला हवंय. आणि हे सारी कळत असताना तुम्ही माझ्या पुस्तक प्रेमाचा उल्लेख केलात, माझ्या साहित्य प्रेमाचा उल्लेख केलात, त्याची गरज आहे. निवांतपणे जेव्हा लहान मुलं शाळेत येतात भांडणं करून, आमदार आणि खासदार एक प्रकारची मुलंच असतात हो, त्यांचीही भांडणं होतात, पण घरी आल्यानंतर त्याची आधी त्याला अशी कुरवाळते. सात सत्तरीतल्या आमच्या आम्हाला कोण कुरवाळणार, ही पुस्तकं कुरवाळतात, कविता कुरवाळतात, भजन कुरवाळतात. आज सकाळी गोविंद काळे घरी गेले आणि त्यांनी मंत्र म्हटला मला आशीर्वादाचा, म्हटलं ही परंपरा आम्हाला सांभाळते आहे. गोविंद काळेच्या पदस्पर्श करून मी त्यांना नमस्कार केला आणि म्हटलं या परंपरेला मी विनम्रपणे नमस्कार करतो आहे, ही परंपरा आपल्याला जोपासायची, आपल्याला ती पुढे न्यायची आहे. मित्रांनो, राजकारणात मला खूप मित्र भेटले, अनेक अशी माझा तंटाही झाला, पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे दुश्मनी ठेवण्याचा मी प्रयत्न केला नाही. राजकारण होतच, तुम्ही जाता जाता काही ना वाटतं की दुसरीकडे जर आपण गेलो तर आपल्याला काही फायदा होईल, काही वेळा तो फायदा होतो, काही वेळा तो फायदा होत नाही. साहित्याचा फायदा मला झाला तो अशा प्रकारे की ज्यावेळी तुम्ही सांगितलं मग अशी 25-23 आमदार असताना मुख्यमंत्री बनलो नाही आणि मग मी दिल्लीला गेलो, हातामध्ये बहिणाबाई होत्या, विमानात जाताना बहिणाबाई होत्या, आणि जीवनातलं सार जे काय आहे ते बहिणाबाई त्या आपल्या कवितामधून ते लिहिलं होतं, ते वाचत मी दिल्लीत गेलो. 15-20 दिवस तिथे राहिलो, अपयश घेऊन परत आलो, पण बहिणामुळे उभा राहिलो. साहित्याची देण मला लाभली, माझ्या घरामध्ये पुस्तक मी जोपासतोय, मुलाच्या शाळा चालवण्याचा प्रयत्न करतोय. 25 वर्षांनी कुठल्याही सत्तेवर आज नाही, आणि असं असून मांद्रेकर माझा सत्कार करतात 75 वर्ष झाले म्हणून, गेल्या वर्षी 5 ऑगस्टला पुण्यातली मंडळी पुणेकर माझी एवढा मोठा सत्कार पुण्यात करतात. आणि पुन्हा एकदा तुम्ही आज ही 75 संपूर्ण 76 मध्ये मी जात असताना आपण माझा सत्कार करतात, एवढं मोठं भाग्य, एवढं मोठं पुण्य मी कधी कमावलेलं असेल. हे क्रेडिट माझं नव्हे, हे सगळं आपलं आहे. माझ्यातल्या जर काही सद्गुणाचे जे काही कण आहेत असं तुम्हाला वाटतं आणि त्याला आपण जी ही प्रतिसाद देत आहात त्यामुळे सगळं घडतंय, तेव्हा तुमच्याशिवाय मी नाही, तुमच्या प्रेमाशिवाय मला अस्तित्व नाही, तुम्ही आजवर मला जे काही स्थान दिलं त्याशिवाय मी कोणीही नाहीये. अक्षरशः कसपटा समान हे जीवन जगलो असतो, त्याला खऱ्या अर्थाने झळाळी आपण दिली, एवढं मोठं रूप मला दिलं, एवढं मोठं स्थान मला दिलं, मला आणखी काय पाहिजे. आज 75 वर्षानंतर कोणी सांगितलं चल हो मुख्यमंत्री तू ये आमच्या पक्षामध्ये किंवा तू इतर जा किंवा आणखी ठिकाणी जा, पण ह्या प्रेमा इतकं मोठं दुसरं काही कधीही मिळणार नाही. तेव्हा लांबले माझं भाषण, बोललो असतो खूपच, कारण मनामध्ये खूप खूप अशा आठवणी दाटून आलेल्या आहेत, खूप विचार दाटून आले आणि मनामध्ये असं उचंबळून येते, बोलता बोलता न जाणं माझं पान फुटून मी काय माझं होईल सांगता येत नाही, त्यामुळे मी आणखी जात नाही. हे छान पुस्तक त्यांनी निर्माण केले लगे साहेब, आणि त्या ज्यांनी लेख लिहिलेत मनपूर्वक तुम्हा सर्वांचे मी आभार मानतो. किती छान मुखपृष्ठ कुठे गेले आमचे हरमलकर संजय, संजयने माझं चित्र काढलं, मी त्या चित्राच्या प्रेमात पडलोय, कळ सांगतो तुम्हाला माझं स्वरूप मला पाहावं वाटतोय, इतकं सुंदरपणे त्याचं ते मुखपृष्ठ संजय हरमलकरांनी निर्माण केले. तेव्हा संजय थँक्यू व्हेरी मच, तुमचे आभार मानतो, तुम्हा सर्वांचे आभार मानतो, माझ्या सगळ्या माझ्या मित्रांनी लहानापासून मोठं होईपर्यंत सगळ्यांनी खूप मोठी मला मदत केली, खूप मोठं प्रेम केलं, प्रत्येकाचे मी आभार मानतो.
माझं कुटुंब मला चारी बांधून मला सांभाळते, माझ्या सुना, माझे नातवंड, माझी तिन्ही मुलं माझी आणि तुम्ही सगळ्यांनी म्हणून मला खरं म्हणजे असा असं काही उभारी दिलेली आहे माझ्या जीवनात की आता जे जगावं ते चंदनाच्या झाडाप्रमाणे झिजत 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 पुढे जावं अशा होतो. भाई जरा पुढेच उभे राहा. मराठी राजभाषा समिती खास आपल्यासाठी आपला सन्मान करू इच्छित आहे. अध्यक्ष गोरा ढवळीकर, विनोदजी पोकळे, खजिनदार प्रदीप गाडी आमोणकर, दिवाकर शिंकरे, प्रतिभा बोरकर, अनुराधा मोघे, अशोक नाईक, राजाराम जोग, शारदा सावंत, सुरेश सावंत, नवनाथ मोळवी, मच्छिंद्र चारी, राजाराम पाटील इकडं यानंतर सुरेश प्रभू यांचं भाषण होणार आहे. प्रेमानंद सावंत, बाकी शुभेच्छा नंतर दिल्या जातील. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच पी ए सूर्यवंशी, आर्ट मास्टर सूर्य आर्ट गॅलरी पेनेम यांच्या हस्ते खास भेट. बहीसाठी सूर्यवंशी साहेबांकडून ही खास भेट प्रदान करण्यात येत आहे. मुंबईहून जे मित्र आलेले आहेत सर्वांनी नंतर उपस्थित राहावं. प्रकाशी या, तुम्ही तुमची कविता धन्यवाद आपण उपस्थित राहिलात. प्रकाशजी तळवडकर यांनी ही कविता बाई आपण ही खास कविता प्रकाशजींनी आपल्या करता लिहिलेली आहे. आणि यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या समोर बोलणार आहेत. श्रोतेजन हो, भाईंच्या जीवनावर हा गौरव ग्रंथ प्रकाशित करण्यात आलेला आहे. आज तो सवलतीच्या दरात इकडे उपलब्ध आहे. समुद्र मनाचा माणूस आहे असं महावीरजी जोंधळे म्हणतात. आणि आज हा गौरव ग्रंथ सर्वांकरता उपलब्ध विनामूल्य राहील अशी भाईनी सूचना केलेली आहे. तर श्रोतेजन हो, आज या कार्यक्रमाला खास जे व्यक्तिमत्व इकडे उपस्थित आहेत या व्यक्तिमत्वाची ओळख तुम्हाला करून द्यायची खरं म्हणजे गरज नाहीये. पण गोव्याशी नातं असलेला हा माणूस आणि माणुसकीच्या स्तरावर आपलं एक वेगळं स्थान राजकारणात सुद्धा टिकून राहिलेला माणूस ज्यांनी मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून तसंच राज्यसभा सदस्य म्हणून कार्य केलेलं आहे, ज्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्रीज, एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट, फर्टिलायझर्स अँड केमिकल्स, पॉवर, रेल्वेज, कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, सिव्हिल एव्हिएशन या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी भारताचे मंत्री म्हणून कार्य केलेलं आहे. तसंच ऑफिशियल एमिसरी इंडिया शेरबा ऑफ प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया एट G7 एंड G20 फोरम हा फार मोठा बहुमान ज्या व्यक्तिमत्वाला प्राप्त झाला असं हे व्यक्तिमत्व ज्यांच्याबद्दल बोलावं काय आणि बोलावं किती, एक माणूस म्हणून एक वेगळं व्यक्तिमत्व आपण राजकारणामध्ये पाहतो. म्हणून मी नेहमी सांगतो की मला नेहमी भाजींची गोष्ट आठवते.
ज्याचा मी उल्लेख अशा माणसाकरता करतो. बाजी भेंडारकर यांच्या साधा माणूस या आत्मचरित्रामध्ये त्यांनी हा किस्सा सांगितलेला आहे. स्वाभिमानी माणूस त्याने महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुरे साहेब यांनी विश्राम धामावर एकदा बोलावलं, निरोप पाठवला निरोप्याकडे. त्याने निरोप्याला सांगितलं की माझं मुख्यमंत्र्याकडे काहीही काम नाही आहे. त्यावर त्यांनी सांगितलं त्यांना तुमच्याकडे शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं आहे. दॅट वॉज त्यांची जिव्हाळ्याची गोष्ट. त्यावर ते सांगतात, त्यांना सांगा की मला येऊन भेटा, मी येणार नाही. पण त्यावेळी तो निरोप घेऊन येणारा माणूस म्हणतो, हो ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, ते काय म्हणतील. तर भालजी त्यांना सांगतात, त्यांना जाऊन सांगा की नोकर पगारानं मिळतात, मजूर मजुरीनं मिळतात, विद्वान देखील भाड्याने मिळवता येतात, पण सज्जन मात्र शोधावे लागतात. आणि राजकारणात राहून सज्जनता जोपासणं हे कर्मकठीण गोष्ट असते, ती सांभाळलेला एक माणूस आज या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला लाभलेले आहेत. माननीय सुरेशजी प्रभू, आपणास विनंती आहे की या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले विचार आपण व्यक्त करा. आजचे सत्कारमूर्ती त्यांच्यासाठी आपण इकडे सगळे जेवढे जमलेलो ते माझे मित्र रमाकांतजी खलप, सौभाग्यजी खलप, माझे मित्र किरणजी ठाकूर, दशरथजी या कार्यक्रम समितीचे अध्यक्ष डॉक्टर नाटेकर आणि जमलेल्या सर्व सन्मान्य बंधुआणी भगिनी, गोमांतक यांचा मगापासून उल्लेख होतोय आणि माझ्यासमोर जमलेली सगळी मंडळी गोमांतकी आहे. आज आहे शुक्रवार, म्हणजे गुरुवार पण नाही, मंगळवार पण नाही, शनिवार पण नाही, नुसत्या खायचा दिवस. आणि गोमांतक यांना 8:30 नंतर पुढच्या गोष्टीची जास्त ओढ असल्याची मला जाणीव आहे. आज खरोखरच अतिशय आनंददायी कार्यक्रम झाला. रमाकांत खलप हे अनेक लोकांच्या हृदयामध्ये स्थान ठेवून आहेत. त्यांनी केलेलं काम, त्यांनी दिलेलं योगदान, त्यांनी त्यांच्या समोर संपूर्ण जीवनामध्ये जीवन जगताना पाळलेली मूल्य या सगळ्यांना दाद देण्याचा कार्यक्रम. त्या कार्यक्रमात अनेकांनी आपले विचार मांडले. खरं म्हणजे मी मगाच पण विचार करत होतो, हा सत्काराचा कार्यक्रम आहे की साहित्य संमेलन, कारण जी भाषण झाली ती खरोखरच साहित्य संमेलनामध्ये जी ज्या तऱ्हेची भाषण व्हायला हवी त्याच्यापेक्षा चांगली झाली. आणि म्हणून अशा कार्यक्रमामध्ये आपण सगळे एक आनंद व्यक्तही करतो आणि त्याचा अनुभवही घेतो. राजकारण आणि मग त्या निमित्ताने येणारे अनेक वाद अपवाद ह्या गोष्टी असतातच, परंतु आपण अनेकदा विचार करतो राजकारण म्हणजे शकील काय, तर शेवटी एक माध्यम आहे की ज्यामधून सर्वसामान्य माणसाच्या विकासाचे काही ना काहीतरी मार्ग शोधण्याचा प्रयत्न आपण करत असतो. कीर्तनामध्ये 100% समाजकारण झालं पाहिजे, खरी गोष्ट आहे. यशवंतराव चव्हाणांचा उल्लेख झाला आहे, त्यांचा त्यांची तुलना यांची केली गेली, यशवंतराव चव्हाणांनी सतत बेळवेचं राजकारण केलं पाहिजे. आणि अशा या पार्श्वभूमीमध्ये एखादी व्यक्ती जेव्हा राजकारणामध्ये येऊन त्यामधून समाजामध्ये बदल घडता येईल याचा प्रयत्न करते, त्याला अनेकदा सत्तेमध्ये येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक गोष्टी करण्याची गरज असताना बाकी अनेक गोष्टीचा विसर पडतो. विकास म्हणजे शेवटी काय, व्यक्तीचा विकास म्हणजे विकास की एखाद्या भागाचा भौगोलिक झालेला विकास म्हणजे विकास, हा देखील आपल्याला विचार करण्याचा प्रश्न आहे. याचा विचार झाला पाहिजे. आणि जर व्यक्तीचा विकास म्हणून जर आपण विकासाकडे पाहणार असलो तर व्यक्ती अनेक असतात, प्रत्येक व्यक्तीच्या अनेक भावना असतात,
त्याच्या अनेक आपल्या स्वतःच्या विकासाच्या कल्पना असतात, यांना कुठे छेद न जाणारा विकास असला पाहिजे. आणि तो जर करायचा असेल तर मग केवळ सत्तेपुरतं राजकारण करून ते भागत नाही. त्यामध्ये स्वाभाविकपणे साहित्याचा, कलेचा, अनेक गोष्टीचा त्यामध्ये समावेश करावाच लागतो. कारण व्यक्तीचा विकास म्हणजेच तो, जर व्यक्तीला स्वतःच्या मध्ये पुढे जाण्यासाठी जर काय कल्पना असतील, हे त्याच्या विकासाची जर त्याची संकल्पना असेल, तर त्या गोष्टीला बाजूला ठेवून विकास कसा करता येईल. आणि हे जाणून रमाकांतजींनी साहित्य, संस्कृती, कला या सगळ्या गोष्टींची जोपासना ठेवत असताना त्यामधून राजकारण करण्याचा प्रयत्न केला. आणि आता ते म्हणाले की गेले 25 वर्ष मी सत्तेमध्ये नाही, परंतु 25 वर्ष कदाचित तुमची जास्त आनंददायी असतील. कारण या 25 वर्षामध्ये तुम्हाला समाजाला जे खरं हवं आहे ते देण्याचा तुम्ही प्रयत्न केला. परंतु राजकारणामध्ये शेवटी निवडून येण्यासाठी राजकारण करतो. मी 4 वेळा लोकसभेत निवडून आलो. या बाजूलाच सिंधुदुर्गाची माझा मतदारसंघ, तिकडे गोव्याचा मतदारसंघ संपतो, तिकडे आमचा सिंधुदुर्गाची सुरुवात होते. आमचे माझे नातेवाईक पण आहेत, मित्र पण आहेत, आणि आमचे एकेकाळी कोक त्याचे ते स्वतः नाही, त्यांचं कुटुंबीय मालवणमध्ये होतं, मालवण सोडून गोव्यात आले. म्हणजे आज खलप साहेब, कोकणची संस्कृती, गोव्याची संस्कृती, आणि तुम्ही म्हणाल ते खरं आहे की भौगोलिक जो आपल्या सीमा पडल्या, तर संस्कृतीला सीमा नसतात. जेव्हा मी नेहमी पर्यावरण मंत्री होतो तेव्हा मी नेहमी लोकांना उदाहरण द्यायचो, बांगलादेशमध्ये गेलो होतो तेव्हा मी त्यांना म्हटलं की सुंदरबन हे जगातलं सगळ्यात मोठं मॅंग्रोव्ह फॉरेस्ट आहे. त्यातलं 2/3 भाग 1947 नंतर त्यावेळेच्या पाकिस्तानमध्ये, नंतर आताच्या बांगलादेशमध्ये गेला, आणि एक तृतीयांश आपल्याकडे. त्या सुंदरबनचं वैशिष्ट्य असं की वाघ त्या सुंदरबनमध्ये पाण्यात असणारे वाघ आहे, पोहतात ते चालतात, ते बाजूला मॅंग्रोव्ह फॉरेस्टने पण जातातच. पण जो फॉरेस्टमधला जो वाघ जेव्हा एका सुंदरबन दुसरीकडे जातो तेव्हा काय पासपोर्टही वापरत नाही, व्हिसाही वापरत नाही, त्याला कोण विचारतही नाही, आणि विचारलं तर त्याला काय उत्तर देईल त्याची जरा कल्पना असेल तर पण विचारलंही जात नाही. ज्याप्रमाणे वाघाचा संचार हा भौगोलिक सीमा टाळून होत असतो, राजकारणाच्या राजकीय सीमा असतात त्याला त्याच्या पलीकडे असतो, तशी संस्कृती असते. ही संस्कृती कधीच कुठे त्याला दाबून ठेवता येत नाही, कुठच्या एका कपाटामध्ये बंद करून ठेवता येत नाही, पसरत असते आणि त्याची अभिव्यक्ती होत असते. पण ह्या संस्कृतीला देखील लक्षात घेऊन, आपल्या समाजामध्ये असणाऱ्या लोकांची गरज लक्षात घेऊन तुम्ही 75 वर्ष काम केलं. पहिल्यांदा 75 म्हणजे त्यातले अनेक वर्ष बालपणात गेले, पण तुमच्या संपूर्ण ऍडल्ट लाईफमध्ये तुम्ही हाच विचार पुढे नेलात, आणि म्हणूनच आज तुम्हाला देखील सर्वसामान्य माणसाच्या हृदयामध्ये स्थान मिळालं. कायदा मंत्री होते त्यावेळेला मी विरोधी पक्षात होतो. मी थोडाच वेळ विरोधी पक्षात राहिलो. मी 25-26 वर्ष 1996 साली पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेलो होतो, आणि जवळजवळ 11 निर्णय खाती समोर पण त्यावेळेला मी सारा विरोधी पक्षात होतो. आणि खलप साहेबांनी ते महिला आरक्षण बिल मांडलं, विरोध झाला, आणि जॉईंट पार्लमेंटरी कमिटी नेमली गेली. त्या कमिटीत मी सदस्य होतो. त्यानंतर हे बिल जो आलं लोकसभेत, मी त्या लोकसभेचा सदस्य होतो. आता मी 2014 निवडून घडवली नव्हती राजकारण सोडणार म्हणून, त्याला मोदीजींनी मला पुन्हा मंत्री केलं, तो पण लोकसभा निवडणुका होऊन गेल्या होत्या म्हणून मला राज्यसभेत यावं लागलं. तो माझा बहुतांश काळ लोकसभेतच गेलं. तर लोकसभेत असताना हे बिल आलं, त्या स्पीकर दिसायला महिलांना पहिले बोलायचं काम, जे महिला विधेयक आहे, तर मी हात वर केला. ते परत स्पीकर म्हणतो ऐकलं नसतं, मी सांगितलं फक्त महिलांना मी जास्त द्यायचंय. म्हटलं मला सांगायचंय, मला बोलायचं अशासाठी की या दिसतात त्या महिला आहेत, मी निश्चितपणे महिलांना कोणी म्हणू शकेल, परंतु माझा राजकीय जन्म महिलांमुळे झाला. आमचा मतदारसंघामध्ये किरण ठाकूरजी देखील एकदा तिथून निवडणूक लढले होते, ते सांगतील तुम्हाला की या मतदारसंघात महिला जास्त आहेत आणि पुरुष कमी आहेत. म्हणून मी म्हटलं की महिला विधेयकावर बोलायचं असेल तर मी महिला नसलो तरी माझा हक्क जास्त आहे,
कारण महिलांच्या विधेयकात बोलण्यासाठी महिलांच्या प्रतिनिधी मला बोलायला जास्त संधी दिली पाहिजे, पण असं हे विधेयक त्यांनी मांडलं आणि त्या विधेयकाचं नंतर ते झालं नाही. कारण जे बोलायचं प्रत्येक जण बिलवर बोलायचे, तर मी म्हटलं त्याला मला जे बोलायची संधी मिळाली त्यावेळेला सब लोग बिल पे बोल रहे लेकिन दिल से नहीं बोल रहे. दिल से बोलेंगे तो बिल पास हो जाएगा, लेकिन बिल पे बोलने के लिए पॉलिटिकल एक्सपीरियंस है उसके लिए बात करें. तो अच्छा है साथ खलब साहबान से भी फिकिर त्यावेला पाहिलं होतं कि अत्यंत लोकप्रिय मंत्री ज्यावेळेला ते लोकसभेत येत असत किंवा राज्यसभेत जाऊन मंत्र्याला दोन्ही ठिकाणी सभेत जावं लागतं, प्रत्येक ठिकाणी त्यांनी खूप संबंध जोडले होते. प्रत्येकाला असं वाटायचं की खलप हे माझे मित्र आहेत. म्हणजे मला असं बघायचं वाटायचं, अरे बापरे मला जलसी वाटायची, मला वाटलं माझे मित्र आहेत तर त्याच्यापेक्षा जास्त नवीन असणारे त्यांचे मित्र असायचे. त्यांनी त्यावेळी अश्विनी कुमार नावाचा एका मंत्री नंतर कायदा मंत्री झाले, त्यांना त्यांनी त्याला सॉलिसिटर जनरल नेमलं होतं. आणि असे अनेक पक्षविरही पक्षापलीकडे जाऊन सर्वसामान्य माणसाचे प्रश्न घेऊन येणाऱ्या लोकांचं जोडण्याचं काम त्यांनी केलं. किरण ठाकूरजी म्हणाले त्याप्रमाणे मी आणि आम्ही गेलो होतो मंगोलियामध्ये, ते म्हणाले वसंत साठेंचा उल्लेख झाला तो मंगोलियात मी शाकाहारी, जास्त मी नुसत्याचा विषय काढला पण मी नुसते खात म्हणजे बायको खाते. तर मी गेलो तिकडे तर आम्हाला व्हेजिटेरियन जेवणच मिळत नव्हतं आणि आमच्या अचानक वसंत साठेंची भेट झाली. वसंत साठे त्याला इंडियन कल्चरल काउन्सिलचे अध्यक्ष होते. त्यांनी विचार इथे काय करता येईल कल्चरसाठी, म्हटलं एक तर इंडियन रेस्टॉरंट काढलं पाहिजे. तर म्हणाले चांगली आयडिया पण त्याला एक नाव पण द्या आलू मटर इन उलन बटर, कारण त्याची राजधानी उलन बटर मंगोलियाची राजधानी. तर असे त्यावेळेपासून माझा आणि खलप साहेबांची त्याच्या आधीपासून मैत्री यांचं कारण खलप साहेब आणि आम्ही एकाच क्षेत्राशी जोडले गेलो होतो, सहकार क्षेत्राशी. मी सारसो बँकेचा सगळ्यात तरुण चेअरमन झालो, मला वाटतं 31-32 वर्षाचा होतो. आणि आमच्या एन्युअल जनरल मिटिंग मध्ये लोकांनी सांगितलं की गोव्यातून आलेली सगळी मंडळी ही सगळी सारस्वत बँकेचे संस्थापक त्यावेळेचे, पण गोव्यामध्ये ब्रँच नाही, हे कसं चालेल. तर मी सुद्धा थोडा मूर्खच माणूस, मी सांगितलं बँक मिटिंग पुढच्या एन्युअल मिटिंगच्या मी गोव्यात शाखा चालू करू. तेव्हा मला कल्पना नव्हती मी काय सांगतोय त्याची. जेव्हा गोव्यात आलं तर लक्षात आलं की इकडचे रथी महारथी सगळे खलप साहेबांसाठी म्हणजे आमच्याकडे गोव्यात सारस्वत बँक नको, कारण मोठी बँक आहे, लहान बँकांना अकाउंट आहे. योग्य हो त्यांच्या विषयी अतिशय योग्य, मी त्यांनी स्वतः नाही सांगत, मी तिकडच्या लोकांची भूमिका. पण सुदैवाने आम्ही देखील काही ना काहीतरी इथे करू ती बँक शेवटी स्थापन झाली. तेव्हापासून माझी आणि खलप साहेबांची मैत्री, तेव्हाच माझं खरं म्हणजे माझे मित्र नंतर काय आयुष्यभर मैत्री होती माझी मनोज पर्रिकर, त्यांची देखील त्याचबरोबर माझी भेट झाली. ते सहकार क्षेत्रात नव्हते पण त्यावेळेला आमचे डेपो साहेब हे श्रीनिवास डेपोचे आजोबा, त्यांनी मला सांगितलं त्याची ओळख करून दिली, मनोहर पर्रिकर आहेत ते देखील तुम्हाला यातील बदल करतील. परंतु अशा वेळेला माझी आणि खलप साहेबांची मैत्री ही जोडली या सहकार क्षेत्रामुळे. आणि आता किरण ठाकूर जे म्हणाले त्यांनी देखील एक सहकार क्षेत्रात चांगला उपक्रम चालू केलाय की सहकार क्षेत्र हेच खऱ्या अर्थाने पुढच्या काळामध्ये देशाला समाजाला तारणारं क्षेत्र आहे. कारण आज संपूर्ण जगामध्ये कॅपिटलिझम हे कोण्यात झाले आणि सोशलिझम तर कधी संपल्याच्या मार्गावर गेलेले म्हणजे स्टेट कंट्रोल चालत नाही. मी 4 जुलैला हे अमित शहा ज्यात आपले गृहमंत्री पण आहेत ते सहकार मंत्री पण आहेत, त्यांनी एक फार मोठी सहकार परिषद घेतली होती, ती माझा कीनोट ऍड्रेस झाला मी सांगितलं होतं. पण आज याचा आठवण असायची झाली की आज देखील गोव्याला राज्याला देशाला जगाला आज सगळ्यात जर कोणाची पुढच्या क्षेत्राची गरज असेल तर सहकार क्षेत्राची. कारण होतं काय की आज जगभर प्रचंड मोठ्या प्रमाणावर आज श्रीमंती आली. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटलं 50 वर्षापूर्वी संपूर्ण जगाचा GDP $1 trillion, संपूर्ण जगाचं GDP $1 trillion. आज एकट्या अमेरिकेचं $23 trillion आहे, चायनाचं $20 trillion आहे आणि आपण $3 trillion जवळपास आलो आहे. पण ते एकटं असताना एकदम अचानक आज 100 trillionच्या जवळपास आपण येऊन पोचलो ही अशी प्रगती कधीच झाली नाही जगाच्या इतिहासात, कधीच नाही. परंतु त्यामधून जी विषमता झाली ती देखील कधीच झाली नव्हती. आज जगामध्ये श्रीमंती आली पण त्याचबरोबर सामाजिक विषमता एवढी वाढली की जी विषमता जगात कधीच नव्हती. हे टाळण्याचा एकमेव मार्ग श्रीमंती आलीच पाहिजे, लोकांना पाहिजेच आहे,
परंतु त्यालाच पर विषमता जर टाळायची असेल तर सहकार्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. आणि म्हणून आता मला शेवटी असं वाटतं की खलप साहेब तुम्ही आतापर्यंत खूप काम केलं, उरलेल्या आयुष्यामध्ये तुम्ही केलेल्या अनुभवाचा फायदा हा सर्वसामान्य माणसाला कसा मिळेल पाहिलं पाहिजे. सहकारी बँक तुम्ही चालवली, मला वाटतं आता अनुभवाची बँक तुम्ही चालवावी. मला असं वाटतं तुम्ही आपण आतापर्यंत घेतलेल्या अनेक चांगल्या वाईट अनुभवावर आधारित सर्वसामान्य माणसाला मार्गदर्शन करण्याची एक बँक आपण चालवावी अशी मी तुम्हाला आग्रहाची विनंती. हा सर्वांचे योगदान की खलप साहेबांचा अमृत महोत्सव होतोय आणि भारताच्या स्वातंत्र्याचाही अमृत महोत्सव देखील ह्याच वेळेस होतोय. आणि म्हणून अमृत महोत्सव करताना आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की अमृत एकदा प्राशन केलं की तो शेवटी कायमचा माणूस, कधी त्याला मरण येत नाही. आपल्या स्वातंत्र्याला देखील कधी मरण येण्याची मला पूर्णपणे खात्री आहे. परंतु हे स्वातंत्र्य जाज्वल्य म्हणून टिकवायचं असेल तर त्यामध्ये देखील आपल्याला अनेक क्षेत्रात काम केलेल्या चांगल्या माणसांच्या अनुभवाच्या आधारावर पुढची पिढी कशी करता पाहिजे. मी व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट, तर मला एकदा त्याचे प्रकाश मावळीकर तुम्हाला माहिती असेल, त्यांनी एक मला कार्यक्रमाला बोलवलं. कार्यक्रमाचा विषय होता की ओल्ड एज, त्यांना मी ओल्ड म्हणत नाही कारण पण ओल्ड एज मध्ये की सिनियर सिटीजन, ओल्ड माणसं, गरीब वयस्कर माणसं ही असेट्स आहेत की लायबिलिटीज आहेत, हा त्याचा विषय होता. आणि मला त्यांनी ज्युरी म्हणून बोलावलं. तर मी म्हटलं मी चार्टर्ड कोण असल्यामुळे मला माहिती आहे की बॅलन्स शीट मध्ये असेट पण असतं, लायबिलिटी पण असते, पण त्याच्या पलीकडे एक गोष्ट असते ती म्हणजे रिझर्व. असेट असतात, लायबिलिटी पण असतात, रिझर्व पण असतात. तर रिझर्वचा माणूस पापर कधी करतो की जेव्हा बिझनेस नीट चालत नाही, अडचण आहे, तेव्हा रिझर्व मधून काहीतरी आपण काढून त्याचा वापर करून घर चालतो. आपल्याकडे देखील आता नुसत्याचा विषय आला, माझ्या आधी पावसाच्या दिवसामध्ये मासे मिळत नसत म्हणून सुके बांगडे आणून घरी ठेवायचे, ते पण रिझर्व झाले की नुसते रिझर्व मध्ये ठेवले कधी नाही काढून खाता येते. तर असे रिझर्व मध्ये असणारे गोष्टी ह्या जास्त महत्वाच्या असतात. रिझर्व आर मोर प्रेशियस दॅन आयदर असेल टू लायबिलिटी. लायबिलिटी आर नेव्हर प्रेशियस, नोबडी वॉन्ट लायबिलिटीज. पण आज या वयामध्ये खलप साहेब तुम्ही देखील त्या बॅलन्स शीटच्या रिझर्व प्रमाणे काम केलं पाहिजे की जर रिझर्व सर्वसामान्य माणसाला आवश्यक असणाऱ्या गोष्टीसाठी मार्गदर्शन करू शकेल आणि जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही त्याला कुठच्या तरी एका निराळ्या स्थानावर नेण्याची क्षमता असणारा मार्ग देखील तुम्ही दाखवू शकाल अशा याचं देखील कार्य तुमचं पुढील काळामध्ये व्हावं अशी मी मनापासून आशा व्यक्त करतो. आणि मला कल्पना आहे की एका व्यक्तीने एवढं काम केलंय कोणाला खरं वाटणार नाही, त्याचा उल्लेख जो अनेकदा झाला तसं झालं. आणि म्हणून रमाकांत खलप हे व्यक्तीच्या सीमा ओलांडून एका संस्थात्मक स्तरावर जाऊन पोहोचले त्याची देखील जाणीव या कार्यक्रमामध्ये मला जशी झाली तशीच तुम्हाला देखील झाली असेल. म्हणून अशा संस्थात्मक रूपे काम करणाऱ्या श्रीयुत खलपांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि मला एकदम शेवटी वाटलं की मग अशी उल्लेख केला, मला वाटतं आमच्या सामंत साहेबांनी उल्लेख केला त्यांच्या केसाच्या रंगाचा, मी त्यांना बघतोय कित्येक वर्षापासून ते असेच श्रद्धा आहे. त्यांचा जन्मदा तसं होतं की मला माहित नाही, परंतु बघतो त्यापासून गेले कित्येक वर्ष असा जन्म. बऱ्याचदा माणसं काय करतात की वय लपवण्यासाठी आणखीन तरुण दिसा म्हणून आपल्याला कलप लावतात आणि आपला रंग बदलतात. परंतु मला वाटतं हे एक प्रतिकात्मक रीत्या यांच्या रंगाकडे पाहता येईल, कारण खलप साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये कधीच कोष्टी जपवण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्याला एक निराळा कलप लावून निराळा रंग देण्याचा प्रयत्न केला नाही. आणि म्हणून कलप न लावणे खलप आणि म्हणून त्याला देखील या निमित्ताने अशीच आशा करतो की उद्याच्या काळामध्ये देखील असंच आपण लोकांना यू शुड प्रेझेंट युअर सेल्फ इन अ वे दॅट हाऊ यू आर रॅदर दॅन हायडिंग युअर सेल्फ वॉट यू आर नॉट. सो आय होप यू विल कंटिन्यू डू दॅट. थँक्यू व्हेरी मच. आजच्या कार्यक्रमानिमित्त मला देखील पुन्हा एकदा गोव्याला यांची संधी मिळाली. मी नेहमीच वाट बघत असतो गोव्याला कधी संधी मिळेल याची, आणि म्हणून आल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना भेटण्याची संधी मिळाल्याबद्दल पुन्हा एकदा आनंद व्यक्त करतो. आणि खरोखरच आमचे ज्या तऱ्हेने
हा कार्यक्रमाचे सादरकर्ते आणि त्यापासून झालेलं सगळ्यांची भाषण मला वाटतं खरोखरच गोव्याला एक अतिशय मोठा लाभलेला वारसा आहे साहित्यात. माझे खासरे हे डॉक्टर सावळके यांनी हे देखील इकडच्या कलाकार विचार अनेक वर्ष वयस्य म्हणत होते आणि त्यांना देखील या बाबतीत खूप रस होता, आनंद होता. त्यांची बोलण्याची स्टाईल देखील ते डॉक्टर होते आणि क्लिनिकल डॉक्टर होते. पेशंटकडे बोलताना देखील कुठल्यातरी नाट्याचा अविर्भाव टाकायचा आणि ते विष्णू वाघ म्हणून ज्यात आपले आपल्यात नाही दुर्दैवाने ते त्यांचे पेशंट होते. ते नेहमी सांगायचे की डॉक्टरकडे गेलं की ते कुठचा तरी एखाद्या नाटकाचा प्रवेश घेऊन सुरुवात करायची. मी तर डॉक्टर माझा ब्लड पेशंट जात असे ऐकले बरावर येतो आणि मग ते बोलायचे. तर अशा ह्या सुदृढ लागलेल्या गोव्याच्या आपल्या वारशाला मनापासून सगळ्यांच्या तुम्हाला सगळ्यांना अभिवादन करतो. नमस्कार. धन्यवाद सर. आपण आमच्या बहिणीबद्दल जे उद्गार काढले ते आम्हा गोमंतक यांच्या अंतकरणात कायमस्वरूपी राहतील. हा कार्यक्रम सुंदरित्या घडून यावा म्हणून अथक परिश्रम करण्यात आले. त्या काही व्यक्तिमत्वांचं पुष्पगुच्छ देऊन आम्ही सन्मान करत आहोत. आदरणीय महेश वेंगुर्लेकर सर, मी बहिणींना विनंती करेन की महेश वेंगुर्लेकर सरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त करावी. हा सुंदरसा बॅकड्रॉप ज्यांनी तयार केलेला आहे ते आदरणीय महेश वेंगुर्लेकर. तसेच भाईच्या जीवन आणि कार्याचा वेध घेणारे मानपत्र त्यांनी तयार केले ते प्राध्यापक नारायण महाले सर यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर भाईंना माझी विनंती आहे की त्यांनाही पुष्पगुच्छ द्यावं. हरमळकर यांनीही व्यासपीठावर आहो आणि भाईंच्या हस्ते पुष्पगुच्छ त्यांनाही देण्यात येत आहे. आदरणीय प्रभाकर ढगे यांनाही खास भाईने इथे निमंत्रित केलेलं आहे. कार्यक्रमाची आता लवकरच सांगता होईल. भाईंना शुभेच्छा देण्यासाठी सर्वांनी यायचंय, परंतु एक औपचारिक भाग आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय सुरेश प्रभू यांना या कार्यक्रमाची स्मृती चिरंतन राहावी म्हणून एक स्मृतिचिन्ह आम्ही प्रदान करीत आहोत. मी विनंती करेन आदरणीय दशरथ परब सरांना की त्यांनी त्यांना स्मृतिचिन्ह प्रदान. तसेच दशरथ परब यांना माझी विनंती आहे की त्यांनी माननीय किरण ठाकूर यांनाही स्मृतिचिन्ह प्रदान करावं. कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी येत आहेत पत्रकार नितीन कोरगावकर आणि आभार व्यक्त झाल्यानंतर भाईंसाठी शुभेच्छा देण्यासाठी यायचंय. मी विनंती करेन नितीन कोरगावकर यांना त्यांनी आभार व्यक्त करावा. आदरणीय भाईंच्या त्या शानदार अशा सत्कार सोहळ्यामध्ये आपण सगळे भारावून गेलेलो आहोत. अशा वेळी आभाराचा भार आपल्यावर टाकणं प्रशस्त वाटत नाही. तरी सुद्धा त्या कार्यक्रमाचा औपचारिक भाग म्हणून मी या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करत आहे. सर्वप्रथम
मला वाटतं भाईंचेच आभार मानायला पाहिजेत. वक्तृत्व, कर्तृत्व आणि अखंड स्नेहभाव यांच्या व्यक्तिमत्वाला व्यापून राहिलेले आहे आणि साहित्य, कला, संस्कृती या जीवनाला समृद्ध करणाऱ्या अंगांची जवळी असलेले भाई आणि विशेषतः ओरिजिनल पांढऱ्या केसांसारखं त्यांचं पारदर्शक व्यक्तिमत्व त्यांनी आज आपल्या चौफेर कर्तृत्वामुळे हा सत्कार सोहळा घडवून आणण्यासाठी आम्हाला संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. या कार्यक्रमासाठी खास उपस्थित राहिलेले आदरणीय माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेशजी प्रभू, हे मुद्दामहून भाईच्या प्रेमापोटी या सोहळ्याला आले आणि त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला या ठिकाणी संबोधित केलं त्याबद्दल त्यांचे समितीच्या वतीने मी आभार मानतो. तसेच या ठिकाणी ज्यांची प्रमुख भाषणं झाली, भाईंचा गौरव करणारी जी प्रमुख भाषणं झाली त्यामधील सव्यसाची समीक्षक आदरणीय डॉक्टर सोमनाथ कोमरमन सर आणि गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष तथा कवी आणि समीक्षक तथा नामवंत वक्ते प्राचार्य अनिल सामंत सर यांनी या ठिकाणी भाषणं देऊन या कार्यक्रमाची शान वाढवलेली आहे त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार. गौरव समितीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे समितीचेच असले तरी त्यांनी विशेष परिश्रम घेऊन हा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न केला. ते गौरव समितीचे अध्यक्ष दशरथ परब, उपाध्यक्ष गुरुदास ताटेकर आणि आदरणीय किरणजी ठाकूर यांचेही आम्ही या ठिकाणी आभार मानत आहोत. या सोहळ्याला गोव्याच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर सिंधुदुर्ग आणि इतर राज्यातीलही भाईंचे मित्र हितचिंतक आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांनी आपल्या उपस्थितीने हा सोहळा यशस्वीपणे संपन्न केलेला आहे, त्या सर्वांचे मनापासून आभार. तसेच हा गौरव सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या यांनी ज्यांनी हातभार लावला त्या सर्वांचे आभार मानून मी या ठिकाणी थांबतो. Thank you.